शब्दांच्या वाटे वरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुख दुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटे वरती चल अक्षर अक्षर चालू। नमस्कार, अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत। या कार्यक्रमामध्ये अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या भेटी आपण घेत असतो आणि या सगळ्याच भेटी आपल्याला रसिक म्हणून समृद्ध करणाऱ्या असतात। आज असाच एक सुयोग जुळून आला आहे। त्यांची लेखणी विविध माध्यमातून आपल्याला भेटली आहे। मग एका बाजूला स्पर्श, कथा, चष्मे बद्दूर यासारखे सर्वांग सुंदर चित्रपट असतील, तर कुठे मराठी रंगभूमीवर यशस्वी ठरलेले सख्खे शेजारी, माझा खेळ मांडू दे, जास्वंदी यासारखे वेगळ्या वर्णाचे प्रयोग असतील, बालनाट्य असतील, बालचित्रपट असतील, विविध विषयांवरचे माहितीपट असतील आणि आजही आपल्या स्मरणात असणाऱ्या दूरदर्शन मालिका असतील। सई परांजपे हे नाव उच्चारलं की कला प्रवासाचा एक प्रदीर्घ असा टप्पा आपल्या डोळ्यासमोर साकार होतो। सध्या त्यांचा आत्मचरित्रपर सय हे पुस्तक अतिशय गाजतं आहे, रसिकप्रिय ठरलं आहे आणि आता ते इंग्रजीतही आलं आहे। त्यांच्या या प्रदीर्घ कला प्रवासाविषयी, त्याचा जो हा पैस आहे, त्याविषयी आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। एक नव्हे, दोन नव्हे, चार वेळा राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या, पद्मभूषण पुरस्काराने, पद्मभूषण उपाधीने सन्मानित अशा आदरणीय सई परांजपे यांच्याशी आज गप्पा मारूया। नमस्कार। मी आता म्हटलं तसं इतक्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही वावरलेले आहात, तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? खूप माध्यमांमधने मी ढवळाढवळ केली खरी, परंतु ह्या सगळ्या ज्या माझ्या कारकिर्दीचं म्हणा जे गमक आहे ना, ते म्हणजे माझं लिखाण। म्हणजे प्रत्येक ठिकाणी, मग माझी दूरदर्शन मालिका असो, हां, छोटे बडे किंवा अडोस पडोस किंवा इतर, किंवा माझ्या ह्या असोत, डॉक्युमेंटरीज असोत किंवा माझे चित्रपट असोत, त्यांची पटकथा सर्वस्वी मी लिहिली किंवा म्हणजे नाटकं त्या अर्थात मीच लिहिली। त्यामुळे लिखाणापासून माझं कुठलंही माध्यम म्हणा किंवा माझं कुठलंही काम, माझं कुठलंही कार्य, माझी कुठलीही कृती ही सुरू होते ती कागद आणि माझी लेखणी इथून। म्हणजे आपल्याकडे संस्कृत काव्य परंपरेत नाटककाराला कवी असं म्हणतात। अगदी बरोबर। आणि अनेकदा म्हणजे हे माध्यम जितकं नाटककाराचं तितकंच दिग्दर्शकाचं असं म्हटलं जातं, पण तुमच्या ठिकाणी हे दोन्ही आहे। हो, आणि ही खरोखर फार मोठी माझी भाग्याची गोष्ट आहे की स्वतःच लेखक आणि दिग्दर्शक असल्यामुळे मला तो वेळ मोडायला लागत नाही तर इतका प्रचंड वेळ मोडतो दिग्दर्शक लेखकांचं, कधी कधी बाचाबाची होते किंवा वाटाघाटी होतात किंवा जे काय होतं, एक दुसऱ्याला पटवतो, कधी कधी पटतं, कधी नाही पटत वगैरे वगैरे। पण इथे तसं एकच व्यक्ती असल्यामुळे मला जी मी पटकथा आधी लिहिते किंवा जे मी नाटक लिहिते ते प्रत्यक्ष उतरण्या च्या वेळेला फारसा त्यात बदल संभवत नाही। जसं लिहिलं असतं सुरुवातीला, हां, पण लिहिते तेव्हा मात्र ते मी एक पाठी किंवा काय म्हणायचं एक लेखी असं माझं लिखाण दुर्दैवानी नाही। त्यामुळे मी जे काही लिहिते, समजा एखादा लेख असला किंवा काय असलं, की तो निदान 5-6 वेळा तरी तो मी परत 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 परत
गिरवागिरव करत तो अगदी म्हणजे पूर्णत्वाला नेते. इंग्रजी शब्द वापरायचा तर ड्राफ्ट, ज्याला आपण असे खूप ड्राफ्ट होतात, अगदी अगदी असे 5-6 ड्राफ्ट तरी माझे होतात. आणि त्यामुळे आता असं झालं आहे की जन्मभर आणि माझं लिखाण म्हणजे कागद, लेखणी आणि मी, मला कम्प्युटरवर जेमतेम आता ईमेल वाचता येते. मी निरक्षरच आहे म्हटलं तरी चालेल, कम्प्युटर किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात टेक्निकली चॅलेंज्ड, आय एम टेक्नॉलॉजिकली टोटली चॅलेंज्ड. बरं, तर तसं असताना माझी लेखणी आणि माझा कागद, पण ह्यामुळे झालं आहे असं बरं का समीरा, की माझ्या उजव्या हाताने मला सोड चिठ्ठी दिली. आता माझा जवळजवळ निकामी झाला हात, इतपत फक्त फार फार तर उठतो वर खा, मला तर लिहिणं मिळणं फारच दुरापास्त झालं आहे, पण आता काय काहीतरी किंमत मोजावी लागते ना. नाही, पण तुमचा हा उत्साह आहे, याही वयातली तुमची जी ऊर्जा आहे ती आम्हालाच खूप प्रेरक आहे. मला थोडंसं तुम्हाला मागे घेऊन जावं असं वाटतंय. मी थोडं मागे म्हटलं तरी खरं तर खूप जास्त मागे. मी तुमच्याविषयी लहानपणापासूनच मला वाटतं तुमचं तुम्ही कुतूहलाचा विषय राहिलात, कारण रँगलर परांजपेंची नात, शकुंतला परांजपेंसारखी एक धडाडीची आई तुम्हाला लाभली, रशियन चित्रकार असणारे वडील, ही सगळीच पार्श्वभूमीच इतकी वेगळी आहे, विलक्षण म्हणावी अशी आहे. आणि मग या सगळ्याविषयी तर ऐकायचं आहेच, पण या सगळ्यामध्ये त्या छोट्या सईनी 8 वर्षाचं असताना एक पुस्तक लिहिणं लहान मुलांसाठीच्या गोष्टीचं, ही एक इतकी विलक्षण गोष्ट वाटते मला. तर तुमच्या लेखन प्रवासामध्ये या घटनेचं किती स्थान आहे आणि बालपणाविषयी काय सांगते? मी आता आपल्या ह्या पुस्तकाबद्दल जर बोलायचं तर असं सांगते की हे पुस्तक लिहिलं यात खरोखरच, म्हणजे हे विनयाने नाही मी म्हणत, पण यात माझा तसा मोठेपणा काही नाही. माझी आई धडाडीची होती, तुम्ही म्हणाला तशी ती धडाडीची, जिद्दी आणि अतिशय माझ्या बाबतीत भयंकर, ज्याला म्हणतात शिस्तीचा बडगा, नाही नाही नाही, अतिशय काहीतरी एक ध्येय असलेली महत्वाकांक्षी, महत्वाकांक्षी दैव, तर अशी ती इतकी महत्वाकांक्षी माझ्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत नाही. खरं तर ती केम्ब्रिजमध्ये पदवीधर असलेली बाई ही, पण स्वतःसाठी तिने आल्यावर काहीही केलं नाही. आपली सगळी ऊर्जा, आपलं सगळं काही श्रम, आपले सगळं तिने ताकद एकाच केंद्रावर, बिंदूवर केंद्रित केली, आणि तो बिंदू म्हणजे मी. आणि तेव्हा लहानपणी मला खूप त्रास भोगावा लागला, तुम्ही कल्पना करा. पण हे लिखाणसुद्धा तिने मला लिहायला लावलं, आणि त्याची झाली अशी गंमत की लहानपणी ती मला झोपताना नेहमी गोष्ट सांगायची, रोज काहीतरी एक गोष्ट सांगून मग मी झोपी जायची. तर एक दिवशी ती म्हणाली, आज मला कंटाळा आला, तू मला गोष्ट सांग. बरं म्हटलं, मग मी तिला काहीतरी लांबलचक फराटेबाज गोष्ट सांगितली. त्यात काहीतरी मला एवढं आठवतं, निळ्या दाढीचा साधू वगैरे होता. तर ती ऐकली, ते म्हणाली, बरी आहे की ग गोष्ट, कुणी सांगितली तुला? मी नाही सांगितली. म्हटलं, नाही नाही सांगितली नाही कुणी, मीच जुळवली. ती म्हणाली, आ काय? चल. म्हटलं, खरं? मग ती म्हणाली, आणखी एखादी सांग बघू, आणखी एखादी सांगितली. मग जेव्हा तिला खरं वाटलं तेव्हा माझं मरण आलं. कारण काय, दुसऱ्या दिवसापासून मला 3-4 पानं काही बाही काहीतरी लिहिल्याखेरीज खेळायला जायची परवानगी नसे. आणि तशी ती फार फार काय म्हणायचं, कडक शिस्तीची अतिशय द्वाड होती. त्यामुळे मला ती अगदी आफतच एक कोसळली. म्हटलं, कुठून मरायला मी गोष्ट सांगितली आहे ना हे माझ्या पाठीमध्ये. पण त्यामुळे झालं काय समीरा, की अशा माझ्या बऱ्याचशा गोष्टी आणि लेख आणि काय म्हणशील ते लिहून झाल्यावर आईने त्याचं एक पुस्तक छापलं, मुलांचा मेवा. आणि गंमत अशी की मला असं नेहमी वाटतं की अशी कितीतरी समाजामध्ये सगळीकडे सर्वत्र गुणी आणि हुशार आणि लिहू शकणारी कल्पनाशक्ती असलेली मुलं मुली असणार, पण दुर्दैवाने त्यांच्या पाठीशी अशी खंबीर आई नसल्यामुळे त्यांचं काही पुस्तक छापू शकलं नाही. त्यामुळे मला असं नेहमी कुठेतरी थोडीशी रुखरुख वाटते, थोडं कुठेतरी अपराधी पण वाटतं की आपल्याला हे सगळं होतं आपल्या नशिबात, त्यामुळे हे अगदी आईट मारता येते की 8 वर्षाची असताना माझं पुस्तक छापलं वगैरे. पण त्याचं खरं गमक हे असं आहे. आणि अर्थात ते तू विचारलंस की त्याचा पुढे लिखाणावर काही परिणाम झाला का, असं नाही मला म्हणता येणार. किंवा मला ते पुस्तक मी लिहिलं ह्यात तेव्हा काही असं मोठेपणा वाटला नाही, किंवा आत्तासुद्धा वाटत नाही, कारण सांगितलं मी तुला. तर पण एवढं खरं की जे लिहिणं म्हणजे आईच्या ह्या आज्ञेमुळे जी माझ्या हाती लेखणी आली ती लेखणी अजूनही आहे. म्हणजे हात जरी मोडकळीला आला तरी लेखणी मोडली नाही. क्या बात है, वाह.
खरंच आहे. आणि मी आता हा सगळा तुमचा बालपणाचा प्रवास आपण पाहतो आहोत, तर आम्हाला तुम्ही अधिक माहिती आहात दूरदर्शन, चित्रपट या दृश्य माध्यमातून, पण तुम्हाला घडवण्यामध्ये आकाशवाणी आणि त्यातही पुणे आकाशवाणी केंद्रच नाही, प्रश्नच नाही. अरे आकाशवाणी म्हणजे माझं अक्षरशः, म्हणजे गंमत सांगते की मुंबई दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम मी केला, हे मला अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते ही. आणि त्या तेव्हा मी दिल्लीला होते प्रोड्युसर दूरदर्शनवर, आणि मला मुद्दाम बोलवून घेण्यात आलं की मुंबईला सुरू होत आहे केंद्र, तर त्याचा पहिला कार्यक्रम तू करायचास म्हणून. तेव्हा मी आले आणि तेव्हा काय विचारता, म्हणजे तेव्हा मात्र मी खरंच माझं नाक असं वर होतं. पण तेव्हा त्या ह्याच्यामुळे मी काय आपण कुठून सुरू, आकाशवाणी केंद्र, हां, तर त्यामुळे जी माझी सुरुवात तिथे झाली, पण ती खरी मुळात आकाशवाणीवर झाली होती. म्हणजे आकाशवाणीमध्ये मी जेव्हा रुजू झाले, सुरुवातीला मी इंग्लिश अनाउन्सर म्हणून रुजू झाले, कारण तेव्हा माझी BA ची परीक्षा तोंडावर आली होती. आणि मला खरी मी गेले होते मराठी अनाउन्सरच्या चाचणीसाठी, ती मी उत्तीर्ण झाले. आणि मला लगेच स्टुडिओतच ते म्हणाले उद्यापासून तुम्ही यायचं कामाला. म्हटलं शक्य नाही, माझी परीक्षा आली आहे 10 दिवसावर, मी काही येऊ शकत नाही. अरे अरे म्हणाले. मग मी गेले तेव्हा मला शिपाई एक पळत पळत आला बोलायला, तुम्हाला आत परत बोलवायला. आत गेले म्हटलं काय, ते म्हणाले ते इंग्रजी वाचा तुम्ही, इंग्रजी ऑडिशन द्या. बरं म्हटलं, इंग्रजी दिली, परत उद्यापासून येता का? म्हटलं ते मात्र फक्त 5 मिनिटाचं काम होतं दिवसाचं. तर म्हटलं हे करण्यासारखं आहे. तर ते मी आईला विचारलं, आई म्हणे हो जा की, नाहीतरी संध्याकाळी थोडंच तू कार्य अभ्यास करतेस, खुशाल जा असं म्हणून. मग मी इंग्लिश अनाउन्सर म्हणून लोकल अनाउन्समेंट्स तेव्हा करत असे. आणि ती जी माझी सुरुवात झाली, ती जी आकाशवाणीची दारं मला उघडली, ती आपसुकपणे सगळ्या माध्यमांची दारं अशी एका पाठोपाठ एक उलगडत गेली माझ्यासाठी. आकाशवाणी, नंतर चिल्ड्रन्स थिएटर, बालरंगभूमी, त्याच्यानंतर मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्याच्यानंतर दूरदर्शन, त्याच्यानंतर चित्रपट, मग परत टेलिव्हिजन वगैरे वगैरे वगैरे, अशी दारं उघडत गेली. आणि सगळीकडे माझ्या लिखाणामुळे मी ती पार करू शकले किंवा अगदी अगदी खरं. आणि तो काळही असा होता की ही माध्यमंसुद्धा नव्याने मुळं धरत होती. अगदी अगदी अगदी. आता दूरदर्शनची तर आणखी एक IT ची गोष्ट, म्हणजे आता आईट मारणारच आहे मी आज. तर अशी गोष्ट आहे की पहिली जी तुकडी होती प्रोड्युसर्सची, त्यात मी होते. तेव्हा 6 जण आम्ही होतो, एक स्वदेश कुमार, पी कुमार, हबीब तन्वीर आणि शमा जैदी आणि मी. तर शमा ही आणखी एक माझ्याबरोबर स्त्री होती, महिला. असे आम्ही 6 जण सुरुवातीचे 6 मस्केटिअर्स होतो. आणि आम्ही खूप तेव्हा वेगवेगळे प्रोग्राम करायचो, वेगवेगळे कार्यक्रम करायचो, वेगवेगळी आव्हानं स्वीकारायचो माझ्या आईची खूप. तुम्ही आत्ता जसं म्हणालात की या वेगवेगळ्या माध्यमात लिखाणाच्या माध्यमातून अनेक नवीन संधी तुम्हाला प्राप्त होत गेल्या, तर बालरंगभूमीची दारं पण अशीच उघडली का? अगदी बरोबर. कारण काय, परत आकाशवाणीकडे वळायचं तर आकाशवाणी म्हणजे एकदा माझी BA ची परीक्षा झाली, त्याच्यानंतर मी निवेदन करायला लागले आकाशवाणी, आकाशवाणी पुणे केंद्र. आणि तेव्हा आम्ही सगळेजण सुद्धा भिडेची दक्कल करायचो, कारण ती तिथली आद्य स्टार होती आणि छान करायची, शुद्ध वाणी सुरेख. आणि ती जर अशी आकाशवाणी पुणे केंद्र असं करायचं, तर आम्ही सुद्धा सगळे आकाशवाणी असं करून तिची नक्कल करायचो. तर एनिवे ते करून, पण त्यात मला फारसा काही रस वाटे ना, कारण आता हा सतारीवर अमुक राग वाजवेल आणि ती अमुक नाटिका तुम्ही पाहाल, हे सांगण्यात मला तसं फारसं स्वारस्य वाटलं नाही. आणि मग पण नशिबाने हळूहळू मी बालोद्यानकडे वळले. बालोद्यान म्हणजे तेव्हा आकाशवाणी पुण्यावर मुलांसाठी कार्यक्रम व्हायचा, हां, आठवड्यातनं 2 वेळा, एकदा रविवारी व्हायचा सकाळी आणि एकदा बुधवारी व्हायचा. तर रविवारच्या कार्यक्रमात तासभर कार्यक्रम व्हायचा, तेव्हा नाना, हरबा आणि ताई अशी तिघंजणं आम्ही कार्यक्रम प्रस्तुत करू लागलो. नाना म्हणजे गोपीनाथ तळवलकर, हे मुलांसाठी लिहायचे, आनंद मासिक चालवायचे, आणि तेव्हाचे ते एक गाजलेले
असे लेखक होते, खास करून मुलांसाठी ते प्रमुख होते आणि ते बाल विभागाचे पण ते प्रमुख होते रेडिओवर, आणि त्यांची मी सहायिका म्हणून रुजू झाले आणि बालोद्यानमध्ये मग माझा छानच जम बसला आणि मला ते खूप साधून गेलं मुलांशी गप्पा मारायचं वगैरे. आणि हरबा म्हणून असे तिघं जण आहे, नेमिनाथ उपाध्ये, तर अशी आमची तिघांची जोडी नाही म्हणायचं त्रिकूट. आम्ही तो कार्यक्रम खसत खेळत छान सादर करायचं. खूप मुलं यायची त्या कार्यक्रमाला आणि इतकी मुलं यायची की बाई की ते जेम तेम दार त्यांना चेंदून कोंबून कसं तरी बंद करायला लागायचं. आणि मग धमाल यायचे, एक तास कसा असा जायचा चुटकीसर शिकायचं नाही. त्या काळात तुमच्या आवाजालाही वलय प्राप्त झालं? होय होय, अगदी प्रश्नच नाही, माझा आवाजाला वलय प्राप्त झालं होतं. आणि लिखाणाला तिथे मला संधी मिळाली, कारण मग नाना मला हळूहळू वेगवेगळी कामं द्यायला लागले. जेव्हा त्यांना पाहिलं, त्यांनी पाहिलं की हिच्यात काहीतरी निर्मितीचे गुण आहेत किंवा कल्पनाशक्ती आहे, कल्पक आहे, कारण कल्पनाशक्ती माझी जोरदार होती पहिल्यापासून. मी मग छोटी छोटी नाटकली वगैरे वगैरे लिहायला लागले आणि एक पहिलं माझं पुस्तक पक्ष्यांचे कवी संमेलन म्हणून मी लिहिलं एका रेडिओ सप्ताहासाठी आणि ते खूप गाजलं. म्हणजे मला पु ल देशपांड्यांचं पत्र आलं आम्हाला आणि त्यात कावळ्याची भूमिका केली होती सुदर्शन आठवलेनी. हा, तो माझा एक माझ्या भोवती खूप बाल कलाकारांचा वलय असायचं. खूप सगळे माझे दोस्त होते आणि सगळे माझे भक्तगण म्हणता येईल असं, तर ताई ताई करून माझ्या मागे असत. आजसुद्धा ही भेटली खास मंडळी, ते मला सईताई नाही कधी म्हणणार, नुसतंच ताई म्हणतात. ते म्हणजे अगदी खास आतल्या गोटातले लोक हे सगळे ताईवाले. तर सुदर्शननी कावळ्याचं काम केलं होतं फार सुंदर आणि पुलांनी विचारलं होतं खास की कावळा कोण होता ग ते मला सांग म्हणून. आणि सुदर्शन म्हणजे शांताराम आठवल्यांचा मुलगा, म्हणजे हां म्हणजे प्रभातचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि पटकथा लेखक शांताराम आठवले यांचा तो मुलगा, तो आमच्या बालोद्यानमध्ये. तर एनिवे मी लहान 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 अशी खूप वेगवेगळी नाटकं नाटुकली आणि काय काय बसवायला लागले, करायला लागले. एक मला आठवतं, हे मी लिहिलेलं नाही मात्र, पण नाग गोऱ्यांनी लिहिलेलं एक अप्रतिम पुस्तक माझ्या हाती लागलं, बेडूकवाडी. आणि सांगते तुम्हाला की आत्तापर्यंत मी इतकी इंग्रजी लहान मुलांची पुस्तकं वाचली, म्हणजे 4 वर्ष माझी लहानपणची ऑस्ट्रेलियात गेली, कारण आप्पा तेव्हा हायकमिशनर होते ऑस्ट्रेलियामध्ये, तेव्हा मी अर्थातच बरोबर गेली. माझी शाळा लहानपणची 4 वर्ष तिकडे, आणि तिथे काय म्हणजे मी नाटकं सिनेमा लहान मुलांचे हे ते आणि पुस्तकं, म्हणजे म्हणाल ती पुस्तकं असं खोली भरून पुस्तकं मी फडशा पाडत असे. तर त्यामुळे ती सगळी पुस्तकं वाचून 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 मी समृद्ध झाले म्हणता येणार म्हणता येईल. पण बेडूकवाडी याचा क्रमांक पहिला आहे, म्हणजे ती सगळी पुस्तकं, मग फ्रेंच पण पुष्कळ मी पुस्तकं वाचली मुलांची आणि अर्थात मराठी पण, पण नाग गोऱ्यांचं जे बेडूकवाडी आहे ना त्याला तोड नाही. आणि मी त्या बेडूकवाडीचं मग रेडिओ रूपांतर केलं आणि माझा तो पहिला रेडिओवरचा गाजलेला कार्यक्रम म्हणता येईल. हां, आणि तेव्हा त्या कार्यक्रमाला संगीत दिलं होतं राम कदमनी. ते असं की राम कदम तेव्हा आमच्या स्टाफवर होता आकाशवाणीच्या आणि तेव्हा तो क्लॅरिनेट वाजवायचा आणि महामिश्किल वस्ताद आणि थोडासा खोडकर आणि उन्हाड असा मजेदार माणूस होता आणि त्याच्यामध्ये छान सूर जुळायचे. तर त्याला म्हटलं, राम तू म्युझिक करशील का, संगीत करशील का? तो म्हणाला, अरे वा का नाही करणार. आणि त्याने इतकं अप्रतिम संगीत केलं. त्याच्यात खूप त्या बेडूकवाडीत वेगवेगळी पात्र होती, साप होते, पाणसाप आणि खेकडे होते आणि मुंग्या होत्या आणि या होत्या, तर त्या प्रत्येक पात्राला त्यांनी वेगवेगळं संगीत दिलं, वेगवेगळं वाद्य निवडलं. आणि डोळे मिटून जर ऐकलं तर असं वाटलं असतं की हे आपण वॉल्ट डिझनीचा एखादा कार्यक्रम बघतो, इतकं सुंदर त्यांनी संगीत दिलं, म्हणजे लाजवाब. तर असा तो कार्यक्रम तो खूप गाजला आणि तिथून मग मी आणखी माझं स्वतःचं लिहायला लागले. मग शेपटीचा शाप, भटक्याचं भवित्र भविष्य, सळो की पळो, झाली काय गंमत, जादूचा शंख, अशी खूप नाटकं मी लिहिली, बालनाटकं. आणि ती बालोद्यानवरनं केली आणि पाहता पाहता ती प्रसिद्ध झाली. मौजनी ती छापली आणि मौज तेव्हा म्हणजे तेव्हा काय आत्ता काय, मौज प्रकाशन म्हणजे दर्जेदार प्रकाशन. आणि श्रीपूंची माझी त्यामुळे खूप छान ओळख झाली, खूप आमची दोस्ती झाली. पुढे त्यांनी माझी सत्यकथेतसुद्धा लेख छापले वगैरे आणि खूप मला सारखं म्हणायचे, तुम्ही लिहित जा लिहित जा. आणि मी चित्रपटाकडे जेव्हा वळले पुढे तेव्हा त्यांना इतका खेद झाला, ते म्हणाले तुम्ही चित्रपटाच्या धंद्यात शिरला आणि निरक्षर झालात. तर ही मुलांची नाटकं आम्ही बसवत असू बालोद्यानसाठी, विशेषतः आकाशवाणी सप्ताहासाठी. बरं, तेव्हा ते स्टेजवर होत
लोकांचं, म्हणजे तेव्हा रेडिओ हा नुसताच श्राव्य न राहता दृश्य पण होत असे. तर पण व्हायचं काय की एक कार्यक्रम झाला, एक प्रयोग झाला की संपायचं. मग मुलं म्हणायचे ताई संपलं, झालं एकच प्रयोग म्हणजे. आणि मग पालक सुद्धा थोडेसे नाराज व्हायचे, अहो पोरांनी महिनाभर तालीम केली आणि झालं. मी म्हटलंय कुठेतरी काहीतरी गणित चुकतंय. मग अरुण जोगळेकर, तेव्हा माझा छान मित्र होता, तो पण माझ्याबरोबर खूप आम्ही नाटकं पुढे लग्न केलं पुढे, तो पण मुलांच्या नाटकामध्ये खूप रस त्याला होता. तर त्यांनी आणि मी आणि मग सोबतीला श्रीधर राजगुरू म्हणून आमचा तिसरा एक मित्र होता, आम्ही ठरवलं की आपण बालरंगभूमिकाने सुरू करूया. पुण्यामध्ये असं काही नाही आहे आणि आपण मुलांची नाटकं पण बसवू, म्हणजे प्रयोग करू, त्याचे मुलांना शिकवू, त्या योग्य अभिनयाचे धडे पण देऊ, जे काही आपल्याला थोडं काय येतं ते मुलांकडे पोचतं करू. तर अशी कल्पना निघाली आणि मग आम्ही चिल्ड्रन्स थिएटर पुण्याचं सुरू केलं आणि ते खूप छान झालं. आणि भालबा केळकर, तेव्हा PDA जे प्रमुख होते, ते आमचे उपाध्यक्ष झाले आणि गोपीनाथ तळवलकर आमचे अध्यक्ष झाले आणि अरुण आणि मी सेक्रेटरी आणि श्रीधर राजगुरू व्यवस्थापक, अशी आमची छोटीशी 5 जणांची टीम. आणि खूप नाटकं केली, पत्ते नगरी, त्यानंतर हे आणि मालतीबाई बेडेकरांचं सोनेरी नदीचा राजा, सॉरी दांडेकर, मालतीबाई दांडेकरांचं सोनेरी नदीचा राजा आणि इतर व्यंकटेश माडगुळकरांचं एक छोटंसं नाटक केलं, नाव आठवत नाही, आणि पु ल देशपांड्यांचं वयम मोठं खोटम हे पण केलं. आणि जास्त करून अर्थात माझी नाटकं हाताशी होती आणि भुकटात होती त्यामुळे ती पण खूप केली आणि त्यामुळे मी लिहायला लागले. मग ती सगळी पुस्तकं मौजेनी छापली. ते माझी कलाकारांची टीम पण फार मस्त आणि ती रेडिओत सगळी जी होती पोरावळ ती सगळी मग साहजिकच आमच्याकडे इकडे यायची आणि मग काय भरभरून यायची मुलं, बाप रे बाप रे, एवढा त्यांना आनंद व्हायचा. आणि त्यांच्याकडनं आम्हाला सुद्धा खूप शिकायला मिळायचं. एक गंमत सांगते, झाली काय गंमत, हे माझं नाटक त्याच्यामध्ये पीटर पॅनचं पात्र होतं बरं का. तर पीटर पॅन हा कधीच मोठा न झालेला छोटा मुलगा आणि तो असा मस्तीखोरण वगैरे, तर त्याचं काम करणारा मुलगा खरोखरच इतका दांडगा आणि मस्तीखोर होता की तो सतत त्याचं काम नसलं की काहीतरी काहीतरी इतर मुलांना हसव, काहीतरी चाळे कर वगैरे. त्याला एकदा मी रागवलं, म्हटलं अजिबात काही करायचं, तोंडातनं अक्षर काढलं असतं बघ, मी तुला हाकलून देईन. तर तो म्हणाला बर. मग तो म्हणला ताई हातावर चाललं तर चालेल का, म्हटलं काय. मग तो टुणकन असं हातावर चालून तो इकडून तिकडे त्या हॉलमध्ये हातावर जोर जोरात आहे, म्हटलं अरे पीटर पॅन. तर पीटर पॅनची मग मी एंट्री कशी घेतली की तो हातावर चालत आत येतो, म्हणजे मुलांकडनं तुम्ही शिकता जो डोळे उघडे ठेवून वावरलं, असं काय मजा यायची, म्हणजे खूप खूप मजा यायची. तर खूप अशी नाटकं केली आणि तिथून माझी सुरुवात झाली. आणि मग एक दिवशी एक जाहिरात आली, तोपर्यंत आमचं लग्न पण झालं होतं अरुणचं माझं, की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणून नवीन म्हणजे झाली होती 2-3 वर्ष उघडलेलं नाट्य शिक्षण केंद्र दिल्लीला उघडलं होतं आणि त्यांना सबंध भारतभरचे विद्यार्थी हवे होते नाट्य शिक्षण घ्यायला. आणि एव्हान आता माझं ठरवून गेलं होतं की आपण नाटक आणि त्याचा तेव्हा सिनेमा बिन अजिबात डोक्यात नव्हता, टेलिव्हिजनही नव्हतं, कारण नव्हतंच तेव्हा टेलिव्हिजन, पण रेडिओ आणि नाटक हे आपलं आता ठरलं स्थान असं. तर आम्ही म्हटलं की हे जावं, आपण अर्ज तर करूया. पण आमच्या लग्नाला 1 महिना झाला होता, तर मी म्हटलं की हे जरा विचित्र असं, लोक म्हणतील काय लग्न झाल्या झाल्या ही पळाली दिल्लीला. तर अरुण म्हणाला हे खरं आहे, पण पुढे मग सारखं हळहळत बसशील की अरे आपण संधी गमावली वगैरे. तो जाऊन बघ आणि तो म्हणाला कुणास ठाऊक, एखाद वेळेस तू नापास पण होशील ना, तुला सिलेक्ट नाही करणार असा आपण चांगला विचार करूया. बरं, पण दुर्दैवानी मी झाले पास, सिलेक्ट झाले. आणि तिथे मला आठवतं की त्या मुलाखतीत त्यांनी मला विचारलं की सांगितलं रादर की आम्ही सहसा मुलींना घ्यायला टाळतो, घ्यायचं टाळतो. म्हटलं का बरं, ते म्हणे कारण त्या येणार आणि पुढच्या महिन्यात लग्न करून पळून जाणार. म्हटलं माझ्या बाबतीत असं नाही संभवणार. कसं काय म्हणता, कारण माझं लग्न झालं आहे. म्हटलं कधी झालं, गेल्या महिन्यात. म्हणजे एवढ्या तुमचा नवरा कंटाळला तुम्हाला. म्हटलं नाही. म्हटलं तो पण नाटकाचा वेळ आहे आणि त्याची पण इच्छा इथे यायची, पण त्याचा आता सध्या काय अमुक अमुक चालू वगैरे वगैरे. तर म्हणून मग मला ती मिळाली संधी आणि मग मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेले. तिथे 2 वर्ष
मी शिकले आणि दुसऱ्या वर्षी अलकाझी आले, इब्राहिम अलकाझी, आणि ते मात्र परमभाग्य की त्यांची मला एक वर्ष का होईना त्यांची शिकवणी मला लाभली, हे मोठं परमभाग्य. पण तिथे परत इतकी नाटकाची पुस्तकं, इतकी म्हणजे आता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाज त्यांची संपन्न लायब्ररी, आणि त्या लायब्ररीमध्ये आम्ही इतकी मी रमत असे आणि इतकी वाचत असे पुस्तकं, नाटकं वगैरे वगैरे, तर त्यांनी खूप मला फायदा झाला. जैते आपण बोलता बोलता NSD पर्यंत पोहोचू बरोबर, आणि इथून पुढे मराठी रंगभूमीवरचा जो तुमचा प्रवास आहे तो अतिशय रंजक आहे रसिकांसाठी, आणि त्याविषयी खूप कुतूहल आहे, खूप जाणून घ्यायचंय. पण थोडंसं परत तुम्हाला मागे नेते, मला सांगायला आवडेल की बालरंगभूमीविषयी आपण बोलत होतो, तर मी सुद्धा काय झाली गंमत मध्ये काम केलंय. अरे काय म्हणतेस, आणि म्हणजे तेव्हाही ते नाटक आम्हाला इतकं छान वाटलं होतं आणि आजही स्मरणात आहे. फार कमी मंडळी लहान मुलांसाठी इतक्या तळमळीने काम करत राहतात सातत्याने. मी एक गंमत सांगते, झाली काय गंमत बद्दलच बरं का, की ह्या नाटकामध्ये कोण होते सांगते, यशवंत दत्त म्हणजे आधीचा तो यशवंत महाडिक म्हणून का, त्यांनी भोपळ्याचं काम केलं, त्यानंतर आपला मोहन आगाशेने लाकडदंड्याचं काम केलं, ज्योत्स्ना किरपेकर तर माझी प्रमुख त्यातली छोटी नायिका होती, लंगडी जी मुलगी असते निरुपमा, तिचं काम तिने केलं, आणि असे खूप त्याच्यामध्ये पुढे मातब्बर झालेले कलाकार, बालकलाकार होते, आणि अजून सुद्धा मला फार छान आठवतं ते नाटक लिहिलेलं. आणि ही सगळीच नाटकं तुमची इतकी लहान मुलांच्या वतीने मला वाटतं की त्यांच्यासाठी किती छान एक विश्व तुम्ही खुलं केलं, तर मला हे विचारायचं आहे कारण पुढे चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीसाठी पण तुम्ही खूप काम केलं आणि उत्तम फिल्म्स मुलांसाठी केल्या, तर मुलांसाठी लिहिताना काय विचार करता नेमका? हे पा, असं काही विचार अमुक असा काही होत नाही, काहीतरी विचार मी नेहमी म्हणते की मी विषय शोधत नाही, विषय मला शोधतात असं होतं, आणि कुठेतरी कुठून काय येऊन एकदम आदळतील तुमच्यावर सांगता येत नाही. आता उदाहरणार्थ पत्तेनगरीची गोष्ट सांगायची, माझं ते पहिलं म्हणजे पक्ष्यांचं कवी संमेलन आहे पहिलं नाटक, पण त्याच्यानंतर जे मोठं गाजलेलं असं ते पत्तेनगरीत नाटक, आणि ते मला बसमध्ये सुचलं, आणि तेव्हा मी रेडिओमध्ये माझ्या अनाउन्समेंट्स वगैरे करून घरी जात असेल तेव्हा बस पकडत असे, ससूंच्या जवळ जो स्टॉप होता त्यातनं 3 नंबरची बस पकडून संभाजी पार्कला उतरायचं, मग तिथनं चालत घरी जायचं. तर अशी मी बसमध्ये बसले आणि माझ्या लिखाणाच्या बाबतीत गंमत एक सांगायची म्हणजे माझ्या लिखाणाच्या वाटेवर मी असताना मी गतिमान असले की मला काय कुठून काय स्फूर्ती देवता प्रसन्न होत असे सांगता येत नाही, पण माझ्या डोक्यात चक्र भराभर सुरू व्हायचे आणि काहीतरी मला कथानकाशी उलगडत जायची, सुचत जायचं काहीतरी. तसं पत्तेनगरीत हे सुचलं त्याचं कथानक की चार, समजा चार पत्तेनगरीत ही जर नगरी धरली तर त्यात चार राज्य आहेत, बदाम, किलवर वगैरे वगैरे, 2 तांबडे 2 काळे, त्यांची अनेक दिवसांपासून युद्ध चालू आहेत, मारामारी, आणि त्या युद्धाला अंत नाही. का अंत नाही? की तुलबल्य, इकडे 13 पण तिकडे 13 पण, परत 13 परत 13, त्यामुळे ते काही त्यांची संपतच नाही मारामारी. त्यामुळे मग एक शांतीदूत असतो त्याच्यात, तो कोण? 53 पान म्हणजे जोकर, तो शांतीदूत. आणि मला हे जसं जसं सुचत झालं ना गेलं तसं मी आता ते लिहायला तर पाहिजे नाही तर जाईल डोक्यातनं. मग मी बसच्या तिकिटावर बारीक बारीक मुंगीच्या अक्षरात काहीतरी छोटे छोटे मुद्दे लिहित गेले, आणि त्या नादामध्ये मी जी माझा संभाजी पार्कचा केव्हाच स्टॉप आला गेला, मी स्वारगेटला पोचले आणि पाहते अरे कुठे आलो आपण, परत उलट्या बसने आले आणि मग घरी जाऊन सगळे जे ते बरोबर मुद्दे लिहिले आणि पत्तेनगरीत नाटक झालं. तर असं हे कुठून काय, आता शेपटीचा शाप, राजाला खोटं कोणीतरी बोललं असेल, ए तू खोटं बोललीस तर तुला शेपटी फुटेल, हे डोक्यात आलं, त्याच्यावर नाटक झालं. शेपटीचा शाप, तर राजाला खोटं बोलल्याबद्दल शेपटी फुटते वगैरे, असं म्हणजे अमुक मी विचार करून किंवा काही गणित जुळवून मुलांसाठी लिहिलं असं नाही सांगता येणार. ते विषय मला वेगवेगळे सुचले, ते मी लिहित गेले, आणि मला वाटतं जे मुलांचा मेवा लिहिणारी 8 वर्षाची छोटी सई मला सोडून कधी गेली नाही, कायम माझ्या मांडीवर बसून राहिली किंवा माझं बोट पकडून राहिली, त्यामुळे ती कायम माझ्यामध्ये मी सामावून घेतलं तिला, आज सुद्धा आहे बरं का ती माझ्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की माझं मुलांशी सूत जुळतं, मला कळतं मुलांना काय हवं आहे, आणि कधी कधी फसतं असं नाही, पण असं मला नेहमी माझ्या लिखाणाबद्दल मुलांच्या
सांगता येईल. आता तुम्ही या लेखनाच्या ज्या जन्मकथा सांगता आहात त्या पण इतक्या प्रेरक आहेत. तर आपण रंगभूमीवरचा सईताईंचा प्रवास याविषयी बोलणार आहोत. सगळी नाटकं जी आपल्या मनात सतत रुंजी घालत असतात त्या नाटकांचं कशा पद्धतीने सृजन झालं हेही आपण समजून घेणार आहोत. पण आत्ता वेळ एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत. सईता, एक कुतूहल मनात आहे. लोकरंगभूमी किंवा तमाशा याचं तुम्हाला खूप आकर्षण असलेलं तुमच्या कलाकृतीतून जाणवतं. पण तुमचं आयुष्य तसं काय आपण परीटघडीचं म्हणतो तसं, तर हे संस्कार कुठे झाले किंवा याच्याशी कसा नाज होईल? मला वाटतं मी कधी कुठे ते काही आता आठवत नाही, पण खूप तरुण वयात एक दोन तमाशा पाहायला गेले होते आणि अगदी अफलातून होते ते, मला खूप भावले. आणि त्यांचा जो एक मुक्तपणा आणि रांगडेपणा तो मला खूप आवडला. आणि त्यांच्या विनोदाची जी जात असते अतिशय मनापासनं असलेली आणि अतिशय बाळबोध आणि प्रामाणिक अशी ती मला, म्हणजे त्यातली थोडीशी काय म्हणतात आपण व्हल्गॅरिटीसुद्धा ती जमेला धरून सुद्धा मला ते सगळा प्रकारच इतका तो गमतीदार वाटला. आणि नंतर मग हे मात्र आठवतं की मी दादू इंदुरीकरांचं गाढवाचं लग्न बघायला गेले आणि मी दादू इंदुरीकरांच्या प्रेमात पडले चक्क. आणि काय त्या माणसाची अभिनय कला आणि काय त्या माणसाचा साहजिकपणा, इतका अफलातून कलाकार, म्हणजे रंगभूमीवर मला आठवतं ते त्यांची बायको दोन सतरंज्या स्टेजवर घातलेल्या असतात, एक अगदी एका विंग्याच्या बाजूला. तर म्हणतो काय कारभारनी ही तर कोण झोपणार आहे, ती म्हणते ही आपल्यासाठी हे पसरलेली आहे सतरंजी. आणि म्हणतो तिकडे त्या टोकाला तिथे कोण झोपणार आहे, ती म्हणते तिथं मी झोपणार आहे. म्हणतो आणि मध्ये काय गाव झोपणार आहे वय. मला आठवतं की ते इतका वेळ मी हा इतका गोड आणि इतका निरागस असं संबंध ते मला सगळं प्रकरण वाटलं. आणि खूप मी तेव्हा तमाशाच्या नकळत प्रेमात पडले. तेव्हा आपण काही यात करू वगैरे असं सुतरामसुद्धा नाही वाटलं. पण पुढे मी पॅरिसला जेव्हा गेले शिष्यवृत्तीवर थिएटर शिकायला आणि तिथे वर्ष जास्तच थोडी होते आणि तेव्हा मी तिथला एक अप्रतिम प्रकार पाहिला, त्याला रिव्ह्यू म्हणतात. रिव्ह्यू, तो रिव्ह्यू म्हणजे अक्षरशः मी म्हटलं अरे असाच प्रकार, त्याला काही कथानक असं नसतं सुसूत्र किंवा काही नाटकाला जशी गोष्ट असते खलनायक नायक अमकं तमकं असं काही प्रकार नाही. नुसते प्रवेश असतात ते उलगडत जातात गमती गमतीने आणि थोडंसं वारा प्यायलेल्या वासरासारखं हा रिव्ह्यू हुंदडत जातो आणि गमती गमतीने प्रेक्षकांना बरोबर घेत. मग त्यात गाणी असतात, नाच असतात, मध्ये चुटके असतात, एखाद वेळेस जादूचा प्रयोग काही असतो, काही काही म्हणाल ते असतं आणि सहसा एक सूत्र त्याच्यामधनं जातं. म्हणजे आता आजचा रिव्ह्यू हा शेजार धर्मावर आहे म्हणा किंवा आजचा रिव्ह्यू हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्यावर आहे म्हणा, असं काहीतरी एक सूत्र त्याच्यात, किंवा हा रिव्ह्यू परदेशून आलेल्या लोकांच्यावर आहे वगैरे. तर हे रिव्ह्यूज मी पाहिले नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपला तमाशा आणि हा रिव्ह्यू यात तसा फरक काहीच नाही आहे फारसा. फक्त बिचारा तमाशा आपला रांगडा आहे खुळा भाबडा आणि हा अगदी सोफिस्टिकेटेड आणि परदेशचा आणि नावाजलेला आणि तितकाच पण तो बेबंद, जसं तमाशाला तसं काही फारसं सूत्र नसतं, कसंही काही जातं, अगदी त्याला हे सुद्धा असतंच स्क्रिप्ट बांधलेलं असंही नाही. तसंच रिव्ह्यूही गमती गमतीने चालत जातो आणि त्यात कलाकार मात्र अफलातून हवेत तरच ते तुम्हाला बांधून ठेवू शकतात. तर हे रिव्ह्यू पाहिल्यावर त्यांचा माझ्या मनावर फार परिणाम झाला आणि मी मग फ्रान्सहून पॅरिसहून जेव्हा परत आले तेव्हा मी माझा एक रिव्ह्यू लिहिला नांदा सौख्य भरे. त्यात दिल्लीला मग मी होते तेव्हा, म्हणजे पॅरिसला गेले ती दिल्लीहून आणि परतले ती दिल्लीलाच, तेव्हा अरुणनी आणि मी नांदा सौख्य भरे केला. आणि आमच्या सोबतीला दया डोंगरे आणि विश्वास मेहंदळे हे दोघं होते आणि आम्ही चौघं चौघंच पात्र त्याच्यात. आणि खूप धमाल तो रिव्ह्यू, अत्यंत लोकांना आवडला. पुढे मग तो महाराष्ट्रात मुंबईला झाला, आम्ही केला आणि नंतर इतरांनी केला आणि पुढे माझी परवानगी न घेता तो अमेरिकेला पण गेला असं मी ऐकून आहे. तर हा रिव्ह्यू आणि नंतर तमाशा, तमाशासुद्धा मी असाच कधी का लिहायला घेतला लिहिला हे आता नीटसं नाही आठवत.
पण माझा पहिला तमाशा होता, मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना लिहिला, आणि त्याचं नाव होतं एक तमाशा अच्छा खासा. हिंदी तमाशा. हिंदी तमाशा. हां, हीच सांगते मेघ की मला असं वाटलं की हा इतका आपला गोड प्रकार आहे महाराष्ट्राचा लोकनाट्य, आणि हे हिंदी लोकांना माहीत नाही अजिबात. आणि तमाशाचं उलट एका वाईट याच्यासाठी उपयोग होतो, तमाशा मत करू वगैरे. तर तमाशा म्हणजे काय आहे हे लोकांना दाखवून द्यावं, त्यांची ओळख करून द्यावी म्हणून मी एक नाट्य शिक्षणाची छात्रा म्हणून मी ते अंगीकारलं काम, आणि हा तमाशा मी लिहिला एक तमाशा अच्छा खासा. आणि तो आम्ही केला पण, आणि त्याचा दणदणीत प्रयोग झाला. आणि त्याच्यात कोणकोण पात्र होती सांगते, म्हणजे राणी मी होते आणि राजा माझा कोण असेल, गोविंद देशपांडे, म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा लिहिणारा, ते गहन गंभीर अप्रतिम नाटक लिहिणारा लेखक तो माझा राजा होता. आणि एवढासा होता गोविंद आणि मी अशी खूप जाड होते आत्तापेक्षा सुद्धा खूप, तर आम्ही दोघं खूप राजा राणी म्हणून लोक म्हणतात गोड दिसायचो स्टेजवर. तर काय मजा यायची ते, आणि त्याच्यात संबंध मग राजकीय तेव्हाचे सगळे विषय असत आणि गमती जमती असत आणि काय 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 त्याच्यात खूप, आणि नाचसुद्धा आम्ही त्याच्यात लावण्या बसवल्या होत्या, मी लावण्या लिहिल्या होत्या दोन तीन तमाशासाठी हो. आणि तो हिंदीमध्ये झाला आणि त्यानंतर मग मी धिक्ताम म्हणून तमाशा लिहिला, एक चिनी लोककथा वाचली आणि त्या लोककथेचं कथानक असं की एक अ ब वर प्रेम करतो पण ब क वर प्रेम करते, क ड वर प्रेम करतो, ड ई वर प्रेम वगैरे वगैरे, म्हणजे एक दुसरे अशी ती साखळी चालत राहते पण कोणी कोणाच्या प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही म्हणजे. बरं, तर अशी ती चिनी लोककथा. तर मला संस्कृत श्लोक आठवला, या चिंतया मी सतत मयी सा विरक्ता, जिथं मी सतत चिंतन करतो ती माझ्याबद्दल विरक्त आहे. बरं, तर असा तो संस्कृत म्हटलं म्हणजे तेच की. आणि मग त्या संस्कृत श्लोकाचे त्या चरण शेवटचा असा आहे, धिक्ताम च तम च मदनम च इमाम च माम च, म्हणजे ह्याचा धिक्कार असो धिक्ताम, ह्याचा धिक्कार असो धिक्ताम च तम च, ह्याचा त्याचा धिक्कार असो इमाम च, सगळ्यांचा धिक्कार असो मामचा, माझा पण धिक्कार असो, आणि मदनमच्या इमामच्या मदनाचा पण धिक्कार असो, कारण मदनानी सगळा तर त्यामुळे हे सूत्र पकडून मी हा तमाशा लिहिला आणि त्याचं नाव धिक्ताम ठेवलं. आणि मला वाटतं माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कलाकृतींमध्ये, म्हणजे याच्यात सिनेमा धरा, दूरदर्शन धरा, नाटकं धरा, बालरंगभूमी, हे मला सगळ्यात शीर्षक आवडतं. का? की ह्याला दोन अर्थ आहेत. धिक्ताम म्हणजे तबल्याचे बोल, धिक्ताम म्हणजे त्या लावणीमध्ये सुद्धा ते अगदी अचाचात आम्ही वापरलं धिक्ताम असं, ती छान नाही करायची. आणि धिक्ताम म्हणजे धिक्तामचं तमचं मदनमचं इमाम संस्कृत, तेव्हा हे खूपच मला नाव छान वाटलं आणि याचे पण खूप प्रयोग सुंदर झाले. आणि हा किती वेगळा प्रयोग आहे, म्हणजे एका बाजूला संस्कृत, एका बाजूला चिनी लोककथा आणि त्याचा तमाशा, म्हणजे हे किती संस्कृतींचं मिश्रण. तुमचं संस्कृतवर फार प्रेम आहे. फार प्रेम आहे, अतिशय अजून प्रेम आहे. ते एक गंमत सांगते संस्कृतची, लहानपणापासून मला अतिशय आईनी आणि अप्पानी सुद्धा संस्कृत श्लोक पाठ करायला लावले. हा, आणि असं माझ्या लक्षात येतं समीरा की संस्कृतमध्ये एवढा विनोद भरला आहे, म्हणजे आपण काय संस्कृत म्हणजे अतिशय ज्ञान ज्ञानी भाषा, त्याच्यात खूप शहाणपण, सगळं तत्त्वज्ञान भरलं आहे ते असं आपण समजतो आणि ते खरं आहे, ते तर खरंच आहे. परंतु त्याचबरोबर त्याच्यात इतका मिश्किल द्वाड विनोद भरला आहे हे फारसं लोकांना माहिती नाही. आता एखादं छोटंसं उदाहरण सांगते, वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर यमास्तू हरती प्राणान वैद्य प्राणान धनानीच. वैद्यराज तुला नमस्कार असो, तू यमराजाचा सहोदर म्हणजे भाऊ, यम प्राण हरण करतो आणि तू प्राण आणि धन पण. आता असे हे संस्कृतमध्ये ठाई ठाई सुभाषित आहेत, फार सुंदर. आणि इतकी मला सुभाषित असुद्धा एक साधारण 50 एक सुभाषित येत असतील. आणि स्तोत्रसुद्धा खूप मी शिकले, देवी स्तोत्र, रावण स्तोत्र, रामरक्षाचा अर्थात सुटकाच नव्हती, रामरक्षा यायलाच लागायची, आणि सूर्यस्तोत्र, गणेश स्तोत्र, अशी खूप स्तोत्र. आणि गंमत म्हणजे आमचं घर तसं नास्तिक, घरी देवबेव नव्हते, परंतु स्तोत्र मला सगळी यायची. तेव्हा कुठलाही देव मी हाक मारली की येईल अशी परिस्थिती करून गेली होती. तर त्यामुळे ह्या संस्कृतचं मला प्रेम होतं. आणि एक जाता जाता गंमत सांगते की मी फर्ग्युसनला होते शिकायला, अर्थातच आप्पा तेव्हा फर्ग्युसनचे प्रिन्सिपल होते, आणि
फर्ग्युसनला मी बी एला होते, संस्कृत विषय घेतला फर्स्ट इयरला, बरं, आणि माझा पहिला नंबर आला, क्रमांक आला वर्गात. आणि तेव्हा एक शिष्यवृत्ती होती, पहिला वर्ग येणाऱ्या चित्पावन ब्राह्मण विद्यार्थ्याला 100 रुपये का काहीतरी अशी ती हे होती, बरं, शिष्यवृत्ती. ते तर मला मिळायला पाहिजे, परंतु पाच प्रोफेसरांची कमिटी बसली हे ठरवायला की मी चित्पावन आहे किंवा नाही. बरं, काही म्हणाले अहो परांजपे म्हणजे चित्पावनच, म्हणे अहो काय बोलतात, तिचे वडील रशियन आहेत, तिचं काय ते स्लेप्स ऑफ का काहीतरी आडनाव आहे, तर ही कशी तुम्ही चित्पावन म्हणता, वडील रशियन आणि ही चित्पावन. तर ते म्हणतात नाही नाही, पण तिला असं लहानपणापासून वाढवलं. अमकं तमकं खूप वादावादी त्या पाच प्रोफेसरांची झाली आणि 3-2 मी चित्पावन नाही असं ठरलं. आणि मला ती काही मिळाली नाही शिष्यवृत्ती, तर मला अर्थात खूप राग आला. पण अप्पा म्हणाले की ठीक आहे तुला मिळाली नाही तेव्हा काही प्रश्नच नाही, परंतु जरी मिळाली असती तरी मी तुला ती घेऊ दिली नसती. म्हटलं का? म्हणे हे मला जातीवर आधारलेली शिष्यवृत्ती माझ्या घरात नको. कुठला पहिला विद्यार्थी येईल त्याला जा ना तुम्ही, मग तो अमुक जातीचा का तमुक. आमच्या घरात अजिबात जातीचा स्पर्श मला कधी झाला नाही, जातीचा आणि जातीचा तर धर्मसुद्धा नाही, म्हणजे अमुक हा मुसलमान आहे तर अमुक ख्रिश्चन आहे हे मला कधी काही वाटलंच नाही. म्हणजे असं कुणी नाव सांगितलं की हा परेरा म्हणजे ख्रिश्चन, ही अब्दुल हे म्हणजे मुस्लिम, माझ्या डोक्यातच अब्दुल म्हणजे अब्दुल, हा माणूस असा दिसतो 6 फुटी उंच छान आहे वगैरे व्हॉटेवर. परंतु असं कधी मला जातीचा किंवा धर्माचा असा स्पर्श माझ्या घरी होऊ दिला नाही, त्यामुळे मी इतकी सुखात आहे, समाधानी आहे. त्यामुळे असंही दुःख होतं की काय चाललंय भोवताली, अजूनही जातीवरनं काय काय चाललंय, अरे माणसं म्हणून जगा ना, कशाला जातीपती सारख्या हव्यात, असं जाऊ दे. पण खरंच तुम्ही सहज हा विषय निघाला, पण खूप महत्वाचा विचार या निमित्ताने तुम्ही मांडला. पुन्हा एकदा नाटकाकडे घेऊन जाते. सख्खे शेजारी आला आणि सगळ्यांसाठी एक म्हणजे काय आनंदाची झुळूक रंगभूमीवर निर्माण झाली आणि दोन संचात दोनदा नाटक आलं, दोनदाही रसिकांनी त्याचं तसंच स्वागत केलं, खूप काळाने येऊनही, म्हणजे एकदा 1985 मध्ये, मग 2010 आणि इतरही खूप लोकांनी केलं. आणि माझं काय म्हणणं होतं, म्हणजे मला खोटं पडलं या नाटकानी, माझं असं म्हणणं होतं की रिव्ह्यू म्हणजे तेरड्याचं फूल, 3 दिवस त्याचा रंग मग लोक विसरतात, पण नाही, हा तेरडा चांगला मस्त टवटवीत राहिला आणि त्यांनी मला खोटं पाडलं आणि अर्थात मला त्याचा आनंदच आहे. पण आणि वेगळ्या लोकांनी पण केलं सख्खे शेजारी, आणि आत्ता म्हणजे झाली त्याला 3-4 वर्ष, पण हॉलंडमधनं एका संस्थेचं पत्र आलं की आम्ही हे करतो इथे आमच्याकडे, आणि नशिबाने ते पुस्तक छापलं गेलं आहे सख्खे शेजारीचं, त्यामुळे त्याचे आता प्रयोग इकडे तिकडे होतात अधूनमधून. आणि मला ते अशासाठी आवडतं नाटक खूप की एक तर गंमत आहे, 3 शेजाऱ्यांची कथा आहे, आणि मला ही समीरा लहानपणापासून खूप ओढा आहे शेजारी आणि चाळी आणि वाडे आणि खूप ठिकाणी एकत्र राहणारी मंडळी, असं मला काहीतरी विलक्षण आकर्षण आहे. कारण आमचा काय मोठा बंगला पुरुषोत्तम आश्रम आणि त्यात राहणार आम्ही तिघं, अप्पा आई आणि मी, आईला सुद्धा सख्खं भावंड कोणी नव्हतं, त्यामुळे मला मामा मावशासुद्धा कोणी सख्या नाहीत, त्यामुळे मी एकटी आई आणि अप्पा असं त्या बंगल्यामध्ये, त्यामुळे मला मी हपापलेली असायची की सवंगडी, आपल्याला पण बहीण भाऊ असते तर, आपल्याला पण मामे मावशा असते तर, पण अर्थात अप्पांचे दुसरे जे बंधू होते त्यांना मात्र 10-11 मुलं होती, तेव्हा ती त्यांची सगळी जी मुलं प्रजाती मला जवळची वाटत, आणि आजसुद्धा आमचे फार प्रेमाचे संबंध आहेत सगळे. परंतु असं मला वाटायचं, त्यामुळे मी आमच्या समोर दोन ठिकाणं होती मला जायला, एक समोर चितळेवाडी होती, तिथे माझी प्रिय मैत्रीण देवयानी चितळे स्विमर होती, फार सुंदर पोहायची ती, महाराष्ट्रात तिने नाव कमावलं. आणि दुसरी म्हणजे बापटवाडी, ती आमच्या आईच्या दूरचे नातलग होती, मालू अजून आहे मालती, आणि तिची आई साळू मावशी, ती आमच्याकडे वाढली, तर त्यामुळे हे बापटवाडीत जायचं शनिवार पेठेत किंवा मग समोर चितळेवाडी, कारण तिथे भरपूर लोक म्हणजे शेजारी खचाखच भरलेले लोक, सगळे एकमेकांकडे जाणार, इकडे बारसं तर सगळं वाडा अख्खा जाणार, तिकडे कोणाचं लग्न तर सगळे इकडे जेवायला वगैरे, हे मला अप्रूप फार वाटायचं. आणि त्यामुळे मला हा एक हव्यास होता आणि त्यामुळे शेजाऱ्यांच्यावर माझा खूप विचार व्हायचा, तर जे सख्खे शेजारी पुन्हा शेजारी नांदा सौख्यभरी सुद्धा थोड्या प्रमाणात हे त्यातनं निर्माण झालं असून, पुढे कथा हा माझा सिनेमा तर अगदी असाच आहे ना, संबंध चाळीत फुलतो, म्हणजे ते बालपणातले ते त्यावेळेशी कदाचित निरीक्षण असतील किंवा हो ते नकळत होतात कुठेतरी आत तुमच्या सामावून जातात आणि मग हळूच कुठेतरी डोकं काढतात आणि मग म्हणतात आमच्यावर लिहि ना.
आता हे मैं सख्य शेजारी म्हटलं तर रिव्ह्यूचंच एक रिव्ह्यू हो रिव्ह्यूच आहे म्हटलं तर नाही आहे चक्क रिव्ह्यू आहे सख्य शेजारी पुन्हा शेजारी आणि नांदा सौख्य बरे हे तिन्ही मी लिहिलेले रिव्ह्यू आहेत मग त्यापेक्षा अगदी वेगळ्या धर्तीचं नाटक म्हणजे जास्वंदी हो ते चक्क नाटक आहे हो तर आणि त्यात मला वाटतं फार क्वचित असं जे झालं की आधी ते विजयाबाईंनी बसवलं मग आत्ता अलीकडे नाही आधी मी बसवलं दिल्लीला हे माझं जास्वंदी चार भाषांमध्ये झालंय अच्छा आधी मी दिल्लीला केलं त्याचं नाव पंजे होतं अगदीच बेकार नाव होतं पण काही सुचेच ना मला पंजे नाव आणि मग ह्यांचं मला विचारणार आली कला वैभव मला वाटतं की असं असं आम्हाला करायचं आहे मुंबईत नाटक तर विजया मेहता करतील तर तुम्ही परवानगी द्याल का म्हटलं अरे वा विजया करणार तर फारच छान जरूर तर विजयाने ते केलं सिंधीमध्ये झालं हां नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तेव्हा एक रमेश जानजानी म्हणून होता बरं का आणि तो अरुणच्या वर्गात होता सिंधी तो नाटकात खूप काय काय काम करायचा बसवायचा तर त्या तो बघायला आला एकदा आणि तो म्हणाला अरुण भाई आपण हे नाटक करेगा आणि खरोखरच त्यांनी केलं आणि एक दिवशी मला फोन आला की साई यू नो वेअर आय एम आय मीन हाँगकाँग अँड वी आर डुईंग युअर जास्वंदी हिअर म्हटलं ओ माय गॉश तर असं ते आणि गुजरातीमध्ये तरला मेहतानी केलं ते मात्र चाललं नाही अजिबात लगेच सुरू झालं आणि बंद झालं पण असं गुजराती हिंदी मराठी सिंधी असे चार भाषांमध्ये झालं तेव्हा पहिलं मी केलं होतं आणि नंतर विजयानी केलं त्याच्यानंतर जे मी केलं अलीकडे म्हणजे आता त्याला सुद्धा 10 वर्ष झाली पण ते मी माझ्या पद्धतीने केलं अगदी नमस्कार आत्ता माझ्या हातात ही दोन पुस्तकं आहेत सय आणि अ पॅच ऑफ क्विल्ट ही दोन्ही पुस्तकं माझ्या कलेक्शनमधली सगळ्यात स्पेशल बुक्स आहेत याचं कारण असं आहे की माझ्या सगळ्यात आवडत्या दिग्दर्शिका आणि लेखिका सई मॅम सई परांजपे ह्यांचा ह्या पुस्तकांमध्ये कला प्रवास आपल्याला मराठी आणि इंग्रजीतून वाचायला मिळतो सई मॅमबरोबर मी जास्वंदी हे नाटक केलं मी स्वतःला भाग्यवान समजते की जास्वंदी मध्ये जी सोनियाची भूमिका आहे ती करण्यास योग्य त्यांनी मला समजलं एक कलाकार म्हणून सई मॅम बरोबर जास्वंदीसारखं नाटक करणं हे मला स्वतःला खूप समृद्ध करणारं होतं खूप मोठं चॅलेंज होतं जे त्यांचा हात धरून मी पार करण्याचा प्रयत्न केला माझा 100% देण्याचा मी प्रयत्न केला यशस्वी झाले का नाही हे मला माहिती नाही पण जास्वंदी हे नाटक टिपिकल जे नीतिमूल्य आपल्याला दिसतात त्याला छेद देणारं होतं कारण हे नाटक दोन मांजरांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिहिलेलं नाटक होतं आणि ह्या नाटकाचा सगळ्यात काय म्हणतात त्याला कॉन्ट्रोवर्शियल ह्या नाटकाची गोष्ट अशी होती ऑडियन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याचा शेवट की आपली जी हिरोईन आहे ही शेवटी एक ग्रे हिचं कॅरेक्टर कसं काय होतं किंवा ही हिचं ज्या मॉरॅलिटीज आहे हे कसं सोडते पण प्रॉबेबली सई मॅमला ह्या नाटकातनं हेच दाखवायचं होतं मांजरांच्या दृष्टिकोनातून हेच दाखवायचं होतं की माणूस म्हणून आपण ही जी एक लग्नसंस्थेला ही जी एक लक्ष्मण रेखा आखली आहे ही लक्ष्मण रेखा आपण किती याचा आपण आदर करतो किंवा करू शकतो आता तुम्ही म्हणजे आता ही नाटकं जेव्हा अशी पुन्हा होतात तर मध्ये इतका काळ गेलेला असतो रंगभूमीची पण शैली बदललेली असते पण तुमच्या नाटकांवर मात्र त्याचा परिणाम झालेला कुठे जाणवत नाही तर ते काय रहस्य असेल ते रहस्य कुठून तरी वरतून आलं असणार मला खरंच नाही सांगता येणार मेरे काय रहस्य मला वाटतं रहस्य म्हणाल तर असं की मनुष्य स्वभाव तसा बदलत नाही आणि त्यामुळे मी त्या सुमाराला जशी काय वृत्ती असेल लोकांची त्याला धरून मी जे काही लिहिलं किंवा जे काही मी थोडं निरीक्षण परीक्षण केलं ते माझ्या लिखाणात उतरलं आणि ते प्रकट झालं रंगभूमीवर किंवा सिनेमातनं वगैरे तुमच्या नाटकांमधून इतके वेगवेगळे विषय आलेले आहेत हा मला परत आता आपण नाटकाच विषयी बोलतो आहोत तर माझा खेळ म्हणू त्याची आठवण होते की ते नाटक तसं थेटपणे बाईपणावरती अगदी भाष्य करेन कारण तेव्हा मी अगदी
उभी राहिले रागारागात, कारण सारखं मला अहो तुम्ही स्त्री असून तुम्ही स्त्रियांच्या प्रश्नावर काहीच नाही लिहिलं. आणि आपल्याकडे हा जो प्रचंड प्रकार आहे ना की काहीतरी आपण नाटकामधनं लोकांना प्रबोधन द्यायचं राहतं, तर मी म्हटलं मी अतिशय मनोरंजनाची भोगती आहे. मला असं वाटतं की आपण केलेल्या काही कृतीमुळे मग ते पुस्तक असो नाटक असो ते पाहून कुणाच्या तरी चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं तर मी भरून पावले बरं का. मला काही हातोडा घेऊन कोणाच्या डोक्यावर तो मारून काहीही संदेश द्यायचा नाही आहे, काहीही मला शहाणपणा शिकवायचा नाही आहे. आणि शहाणपणा शिकवणारी मी कोण, मला कोणी मक्ता दिलाय हो हां की मी उठून आपल्या सगळ्या समाजाला काहीतरी उगीच बोधामृताचे डोस पाजायचे, मी कोण. मी आपली मला येतं त्या मला करू दे, मला छान लिहिता येतं, करमणूक करता येते, मला गमतीचं अंग आहे, विनोदाची झालर माझ्या लिखाणाला आहे हे मी स्वतः म्हणते. परंतु त्या अनुषंगाने मला काय मी करते ते मला करू दे. तर असं परत जास्वंदीकडे वळायचं तर मध्ये कधी कधी अशा बायका याच्या तावातावाने ग्रीन रूममध्ये अहो तुम्ही काय हे दाखवलं आहे ही बाई म्हणजे तिचं काय नीतीमूल्यांचं काय वगैरे वगैरे. म्हटलं अहो सगळ्यांना जर तुमची नीतीमूल्य असती तर नाटक झालंच नसतं. वेगवेगळ्या नीतीमूल्यांचे लोक असतात म्हणून आम्हाला काहीतरी सुचतं असं लिहावं तसं लिहावं. तुम्हाला नाही पटलं टाकून द्यायचं, पुन्हा येऊ नका. कोणाला तुम्ही अजिबात शिफारस करू नका की त्यात म्हणा चुकीची नीतीमूल्य सांगितले वगैरे वगैरे. असे मला वाटतं मी प्रत्येक प्रयोग झाल्यानंतर पहिले अनेक प्रयोग मी सई मॅमला फोन करून विचारायचे की मॅम काही बायका येतात आणि मला म्हणतात काय हो अशी असं कसं तुम्ही दाखवलं. मी त्यांना म्हणायचे मॅम आपण असं का दाखवलंय. तर मला अजूनही आठवतं सई मॅमने मला सांगितलं होतं की सारिका त्यांनी मला एक उदाहरण दिलं की समजा गॅसवर दूध ठेवलं आणि दूध उतू गेलं तर प्रत्येक मुलगी त्या दूध उतू गेलं ह्याच्यावरती तिची रिॲक्शन प्रत्येक मुलीची वेगळी असेल. तशी सोनियाची सुद्धा ह्या पूर्ण सिच्युएशनची रिॲक्शन वेगळी आहे. माझी सोनिया ही व्हल्नरेबल आहे, माझी सोनिया अशीच आहे, माझी सोनिया कमजोर आहे, माझी सोनिया खूप ती खूप प्रेमळ, इतकी प्रेमळ असते ती, तिला फक्त एकच गोष्ट आयुष्यातून हवी असते ते म्हणजे प्रेम. आणि ती त्याच्याकरता तिची तेवढीच अपेक्षा असते नवऱ्याकडनं, पण ही एवढी लहान इच्छा तिचा नवरा पूर्ण करू शकत नाही आणि उदयन तिच्या आयुष्यात येतो. आणि अनफॉर्च्युनेटली ज्या करता हे सगळं ती करते ज्या प्रेमा करता हे सुद्धा प्रेम तिच्या नशिबात नसतं. तर सोनिया मला हे खूप खूप आवडलेलं कॅरेक्टर आहे, एक ॲक्टर म्हणून एक माणूस म्हणून. मला तरी पर्सनली सोनियाचा कधीच राग आला नाही आणि मी खूप भाग्यवान समजते की मला सोनियाची भूमिका करायला मिळाली. आणि आज ह्या प्लॅटफॉर्मवर मी आत्ता सई मॅम मला ऐकत असतील तर मी त्यांना म्हणू इच्छिते की मॅम पुन्हा एकदा आपण जास्वंदी करूया, मला पुन्हा एकदा जास्वंदी, मला पुन्हा एकदा सोनिया रंगवायची आहे. आणि तुम्हाला एक खूप अर्नेस्ट रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमचं लिखाण बंद करू नका. तुम्ही खूप सुंदर लिहिता, खूप तुमच्या लिखाणातला उबदारपणा, तुमचं तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरला तुमचे जे डिटेलिंग आहेत जे ह्युमन नुआन्सेस तुम्हाला कळतात किंवा जे तुमच्या लिखाणात उतरतात ते प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचायला हवे. आम्ही तुमच्या नवीन नाटकाची वाट बघतोय. तुम्ही असंच लिखाण करा, दिग्दर्शन करा, आम्ही खूप वाट बघतोय. आणि खूप खूप धन्यवाद मला सोनिया ही भूमिका साकारू दिल्याबद्दल. की मी एकदा कुठल्या तरी एका स्त्री सुधार केंद्रामध्ये गेले होते बरं. आणि तिथे तिथल्या बायकांना काही काही भेटले राहणाऱ्या आणि एका बाईची कहाणी ऐकून इतकी मी व्यथित झाले आणि मला झोप मिळाली त्या दिवशी. भयंकर म्हणजे ते अफाट होतं की असं आपण कल्पना करायला बसलो ना तर शक्य नाही होणार इतकं तिने सोसलं होतं भोगलं होतं. त्यानंतर एक आणखी तिथेच बाई होती तिची मी कहाणी ऐकली आणि मग ते सगळं असं रिंगण घालायला लागलं त्या बायका. आणि मग जणू काही त्या म्हणाल्या आमच्यावर लिहिना आमच्यावर लिहिना आमच्यावर लिहिना. आणि मग त्यातनं ते नाटक माझा खेळ मांडू दे आणि ती जी पहिली बाई जी म्हटली ती माझ्या माझा खेळ मांडू दे मधली मामी.
आणि काय तिचा अप्रतिम आहे व्यक्तिमत्व तिचं. दुसरी एक रिबेका म्हणून आहे, तिला टाकलेली लहान बाळ असतानाच अनाथाश्रमात कुठेतरी टाकलेले, तिथे ती वाढली, पण अतिशय कला गुणसंपन्न मुलगी. आणि तिसरी एक पद्मिनी म्हणून, साधी साध्या भोळ्या घरातली मध्यमवर्गीय, परंतु चष्मा बिष्मा त्यामुळे तिचा लग्नाचा थोडासा प्रश्न येतो, तिची कहाणी. अशा ह्या तिघींची तिघींच्या कहाण्या मी त्याच्यात गुंफल्या. तिघीजणी पेईंग गेस्ट म्हणून राहतात आणि त्यांना सांभाळणारी किंवा त्यांना आसरा देणारी एक सेवाश्रॉफ म्हणून बाई, तर अशा ह्या चौघीजणी. तर त्या ते नाटकसुद्धा बसवायला मला अतिशय म्हणजे माझ्या कला जीवनातला तो एक फार हृदयंगम असा मी म्हणेन प्रसंग, कारण तेव्हा सुधा करमरकर होती मामीच्या भूमिकेत आणि रेबेकाला माझ्या मुलींनी तिला रंगभूमीवर आणलं. आणि एक अतिशय ताकदीची नटी म्हणजे ज्योती सुभाष, तिने पद्मिनीची भूमिका, जिच्यात तशी काही फारशी हे नव्हती पद्मिनीला त्या मानाने, कारण रेबेकाला खूप तडकफडक अशी ती मॉडेल असते त्यामुळे तिला खूप करायला खूप होतं. आणि मामीचं तर तिला पल्लेदार वाक्य आणि एकूणच तिचं व्यक्तिमत्व खूप लार्जर देन लाईफ म्हणतात तसं, खूप असं रंगीबेरंगी, त्यामुळे त्यांना खूप. आणि हिला तसा वाव नसूनही तिने काय उभी केली आहे पद्मिनी, ज्योतिनी क्या बात सलाम, फारच सुंदर. तर असं आमचं नाटक खूप छान झालं, खूप गाजलं, खूप दिवस चालले आणि ते लिहिलं म्हणून मला बरं वाटलं की आपण. पण मी एक सांगू का, एक माझं नाटक म्हणजे तुम्ही पण नाव नाही घेतलं त्याचं, कारण ते फारसं कोणाला माहीत नाही, कारण ते एक दिवस चाललं आणि पडलं. बरं, सांगायला अतिशय खेद होतो की ते इथे विलेपार्ल्याला त्याचा एक दिवस साठे हॉलमध्ये प्रयोग झाला आणि मला वाटतं काहीतरी 30-40 माणसं असतील प्रेक्षागृहात. आणि ते का मला आजपर्यंत काही त्याचं गूढ उकललं नाही की हे नाटक का नाही चाललं, कारण माझ्या मते मी लिहिलेलं ते सर्वोत्तम नाटक आहे. हां, म्हणजे कुठल्याही जास्वंदी माझा खेळ अमकं तमकं त्याच्या म्हणजे ते ह्याच्या पासंगाला नाही उभे राहणार. असं फाशीची शिक्षा झालेले खून केलेले 3 जण एका कोठडीत असतात बंदिस्त, आणि त्यांची ही कहाणी आहे ती वेगळीच आहे आणि काय तशी भीतीदायक नाही आहे, म्हणजे असं वाटतं की अरे बापरे खून केलेले ते, पण त्यातसुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने विनोद आहेच माझ्या पद्धतीने विनोद. तर तुम्हाला सांगते त्यात एक मारेकऱ्याची भूमिका आहे जी मिलिंद शिंदे आहे ना, आपला छान नट आहे, मराठी सिनेमात काम करतो रंगभूमीवर. तर मिलिंद शिंदेनी त्यातल्या प्रोफेशनल किलरची म्हणजे मारेकऱ्याची व्यावसायिक मारेकर त्याची भूमिका केली होती आणि तो म्हणतो आपल्याला काही नाही, वाहा आम्हाला माल दाखवा, आम्हाला हे माझे पैसे द्या, सलाम, चाललो पुढे, मला काही देणं घेणं नाही, कोणाला मी मारतो का मारतो वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर बाप्पा म्हणून एक असतात ते, का त्यांनी खरा खून केलेला नसतो, मुली त्यांच्या अंध मुलीवर अत्याचार होतो ते तिन्ही खून केलेला असतो त्यामुळे तिला बचावायला ते स्वतःवर घेतात वगैरे वगैरे. आणि तिसरा असतो त्यांनी रागाच्या भरात बायकोला नाही नको पाहू नाही पाहू अशा अवस्थेत पकडल्यामुळे तो तिला डोक्यात समई घालून मारतो तिला रागाच्या भरात, आणि खरा तो माणूस फार चांगला आणि उमदा असतो. असे हे तिघं जण एकत्र, तर त्यांची इतकी ही मजेदार कथा आहे. तर त्यात सांगायची गंमत अशी की हा जो मारेकरी आहे ना, तर तो एकदा झुरळ असतं तो बाप्पा काहीतरी तिथे झाडू असतात ते झुरळ मारायला जातात, तर दादा ना ना बाप्पा नका नको नको नका मारू, म्हणतात का रे काय झालं, ते केवढं मोठं झालं, त्यामुळे जीव आहे त्याला कशाला मारता, आणि हा माणूस दिवसाला 2-3 खून करतो का, त्याने तुमचं काय बिघडलं, नका मारू त्याला वगैरे असे. तर हे या नाटकाचं शीर्षक काय, आल बेल म्हणजे कसं ते पण सांगते. आल बेल म्हणजे अपभ्रंश कशाचा, ऑल इज वेल. तुरुंगामध्ये रात्री गस्त घालतात पहारेकरी, बरं का, अगदी मध्यरात्री पासून सुरू होतं आल बेल, म्हणजे ऑल इज वेल, सगळं ठीकठाक आहे, काही दंगाधोपा नाही, सगळं असं ते मध्ये काठी वाजवत वाजवत असं रात्री ते असं दारून ते वाटतं आणि असं बाल बेल. तर हे मी नाटक वाचून दाखवत होते माझ्या मुलीला विनीला आणि आम्हाला काही केला तो नाटकाला किंवा चित्रपटाला किंवा कथानकाला कशाला मथळा सुचणं हे एक मोठं त्रासाचं काम असतं, तर ह्याला काही नाटकाला सुचत नव्हता मथळा.
मग तर सांगता सांगता मी असं कंसातलं वाचत होते, विनीला वाचून दाखवत होते नाटक. म्हटलं दुरून आवाज येतो आल बेल, तर तिने विचारलं म्हणजे काय आलबेल म्हणजे काय. मग मी तिला सांगितलं होतं सांगे, ती म्हणे मम्मी आलबेल हे छान आहे की ना, हे का नाही ठरत. म्हटलं ठरलं आणि मग ते आलबेल नाव त्याचं झालं. तर ते पण पुस्तक छापलं आहे, पण बघू कधीतरी. नक्कीच, मला वाटतं की हा इतका एक वेगळाच विषय आहे, खूप वेगळा विषय आणि खरोखर. आणि जाऊ दे आपल्याच पोराबद्दल आपण काय बोलायचं नाही, पण या निमित्ताने तुम्ही आमच्या मनातलं कुतूहल जागा केलं, त्यामुळे प्रयोग पाहता येईल तर आनंदाची गोष्ट आहे. प्रयोग आता मी केलेला तर नाही बघताना, पण कुठे कोणी केला तर फार मला आनंद होईल आणि मला जरूर बघायला बोलवावं. आणि नक्कीच संहितेपर्यंत तरी पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू. इतक्या वेगवेगळ्या प्रयोगांबद्दल आपण बोलतो आहोत. माझा खेळ मांडू दे मध्ये तर तुम्ही स्लाइड्सचा पण वापर केला होता, पण तो फसला बरं का. खरं सांगते तो नाही चांगला झाला, आणखी म्हणा त्यामुळे ते नाटक कुठेतरी असं खाली ओढलं गेलं. त्या स्लाइड्सचं काही ते जमलं नाही, जे माझ्या डोक्यात होतं ना असं तसं ते काही जमलं नाही. ते कधी कधी त्या खटखटवायच्या, कधी काय ते काही अजिबात जमलं नाही. पण ह्याच्यामध्ये मात्र आलबेलमध्ये आम्ही व्हिडिओ चित्रण वापरलं, ते छान झालं. हां, ते ते त्या बाप्पांच्या शाळेमधली काही दृश्य दाखवली आम्ही. त्यांची आंधळी मुली मुलगी तिथे आदिवासी मुलींच्या बरोबर शिकते, त्या शाळेतले काही प्रसंग दाखवले. त्यानंतर हां, जो हा खुनाचा ती मुलगी खून करते ते दोन्ही आम्ही दाखवले, म्हणजे प्रत्यक्ष ती करते त्या जो तिच्या अंगावर चालून येतो त्याचा खून, आणि नंतर बाप्पा जे सांगतात की मी केला तो प्रसंग, असे दोन्ही आम्ही खरा खोटा दोन्ही आम्ही चित्रित केले, ते पण दाखवले. आणि ह्याच्यासुद्धा आम्ही संसारातल्या काही अशा धावत्या ह्या दाखवल्या, आठवणी आठवणी आणि सदा त्याचं नाव सदा त्याने, तर खूप सुंदर झालं. हा एक वेगळा प्रयोग आहे. हो, अगदी वेगळा. आणि ते मात्र खूप छान भावलं, म्हणजे ते बरोबर फिट बसलं. आणि जे माझ्या खेळमध्ये जे स्लाइड्सचा जो प्रकार फसला होता तसा हा फसला नाही, यांनी उठावाला. केवळ बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरून ज्यांनी मराठी साहित्यामध्ये उत्तम विनोदाचा, नव्या जुन्याची सांगड घालत परिवर्तनाचा आणि मनोरंजनाचा एक नवा प्रवाह आणला, त्या लेखिका सई परांजपे यांच्या एकूण मराठी साहित्यावरती मी सध्या PhD म्हणजे माझं संशोधन कार्य करतो आहे. कलाविष्काराची सगळीच माध्यमं सई परांजपे यांनी यशस्वीपणे हाताळलेली आहेत आणि या सगळ्या प्रवासात माझी लेखणी सतत सोबत होती असं त्या सांगतात. एकीकडे सर्व शतायुषी असलेली परांजपे मंडळी आणि त्यातही एक अभूतपूर्व संयम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला जाणवतो. त्यांच्या आई शकुंतलाबाई परांजपे यांच्या बरोबरीनं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील अगदी खेड्यापाड्यापासून ते प्रगत पाश्चिमात्य जीवनशैलीचा अतिशय जवळून अनुभव त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून खूप लहान वयात त्यांचा एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि दिल्लीचं उच्चभ्रू वर्तुळ या ठिकाणी सई परांजपे जातात आणि ती तिथे लिलया वावरतातसुद्धा. तिथे असणाऱ्या विविध माणसांचे, अन्य भाषांचे, अन्य संस्कृतीचे आणि त्यांच्या स्वभावाचे पैलू हे त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतात. आणि मला असं वाटतं की हा त्यांच्या जडणघडणीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. स्त्री नाटककारांबाबत आपण विचार केला तर पूर्वसुरींमध्ये हिराबाई पेडणेकर यांच्यानंतर सई परांजपे यांनीच ही धुरा समर्थपणे सांभाळली आहे असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणालात की तुमच्या कलाकृतीतून उगाच उपदेशाचे डोस पाजण्याकडे तुमचा अजिबातच भर नसतो, पण काही गोष्टी मात्र मला वाटतं आजूबाजूच्या वातावरणात सध्या अशा आहेत आणि तुम्हाला अधिकार आहे त्यामुळे तुम्ही आमचा त्यासाठी कानही धरता, तर अशा काही गोष्टींविषयी मला तुमच्याशी बोलायचं आहे. पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि मग वळूया. विश्रांतीनंतर अक्षरांच्या वाटेवर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. सईताई, कुठल्या गोष्टीसाठी आपला कान धरणार आहेत हे आपल्याला ऐकायचं आहेच, पण तत्पूर्वी काही कुतूहल मनात आहेत. सईताई, मला हे विचारायला आवडेल की मोठ्या माणसांची ही नाटकं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा त्याचे विषय किंवा ती माणसं कशी सापडत जातात, त्याची काही तुमची प्रक्रिया आहे का? काय, मी मगाशी सांगितलं ना की मी आपणहून विषय शोधत नाही की आता आपण एक हिंदू मुस्लिम एकता ह्याच्यावर लिहावं वगैरे असं काही मी विषय शोधत जात नाही. ते विषय असतात भोवताली आणि त्यातला एखादा विषय येऊन तुमच्या नकळत अचानक तुमची मानगूट पकडतो. तसं आपण फक्त डोळे उघडे ठेवून वावरायचं एवढंच त्यातलं गुपित आहे. तर तशी मी वावरते कायमच. गंमत अशी की मग त्यातनंच तुम्हाला खाद्य मिळत जातं वेगवेगळं. आता दिशा हा जेव्हा मी ठरवला सिनेमा करायचा तेव्हा
सारखं कानावर ऐकू येत होतं की खेड्यातनं सारखे लोक शहरात येतात आणि शहरातली एक तर लोकसंख्या अमाप वाढते त्यामुळे आणि त्यांचे हाल होतात खूप आणि गावं पण ओस पडतात वगैरे वगैरे वगैरे. हा विषय माझ्या मनात थोडासा घर करून राहिला तर त्यावर लिहायचं असं मी ठरवलं. आणि त्याबरोबर एका गावी मी गेले होते नायगावला तर तिथे विलासराव साळुंखे यांनी पाणी प्रकल्प जोरात चालवला होता आणि प्रत्येक पावसाच्या थेंबावर प्रत्येक गावकऱ्याचा हक्क आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे किती सुंदर कल्पना आहे. त्याप्रमाणे त्यांनी गावकऱ्यांसाठी खूप छान पाणी योजना राबवली आणि मला आणि माझे मित्र विजय आणि सरोजा परूळकर हे खूप कामं करायचे समाजामध्ये आणि अतिशय अफलातून दोघं होते, दोघं आता नाही आहेत, पण त्यांच्याबरोबर मी गेले होते नायगावला आणि दिवस कसा गेला कळलं नाही हे बघता बघता. आणि शेवटी त्यांनी मला एक विहीर दाखवली आणि ती विहीर म्हणाले आमच्या नायगावची ही शान आहे. अगदी साधी विहिरीसारखी विहीर, थोडी ओबडधोबडच, आणि ती विहीर बांधणारा विहिरीचा मालक मग समोर आला, सोमा नाव त्याचं. आणि तो सोमा म्हणजे अगदी ओबडधोबड असा शेतकरी. त्याच्या डोक्यावर एक टोपी होती, पांढरी टोपी, आणि त्या टोपीला वर छतच नव्हतं, म्हणजे त्यात त्याचे केस किंवा टक्कल दिसत होतं. कारण का की तो उन्हात अनात राब 30 वर्ष राबून, का मला वाटतं 30 नाही 15 वर्ष राबून त्यांनी ही विहीर खणली त्याची उन्हात राबून. आणि त्यामुळे तीच टोपी ती शेवटी पुढे इतक्या अवस्थेला आली, जीर्ण झाली. आणि सगळ्या गावात त्याला येडा सोमा म्हणत, कारण हा येडा विहीर खणतो आपल्या त्याच्या झोपडीच्या बाजूला अशी खडकाळ अशी जमीन होती आणि त्याची खात्री होती की खाली पाणी आहे म्हणून, काय त्याच्या डोक्यात होतं कोण असो. आणि त्यामुळे त्या ध्यासाने तो खोदायचा दिवसभर शेतावर कुठेतरी काम करायचा शेतमजूर म्हणून लोकाकडे, मग आपल्या घरी येऊन आपल्या अंगणात तो खणायचा. आणि किती वेळा त्याची बायको रागावून माहेरी जायची भांडण करून, परत यायची बिचारी गावातली बायको भारतीय स्त्री करते काय जाते कुठे ती यायची. तर असं त्याची सोमाची माझी गाठ घालून दिली आणि म्हणे 12 वर्षांनी या सोमाला पाणी लागलं आणि मग सोमाचा एकदम सोमाराव झाला खेड्यामध्ये आणि त्याच्या नावाची तिथे छोटी पाटी पण होती. आणि ते म्हणाले आमच्या सोमावर तुम्ही फिल्म काढा. म्हटलं सोमावर संपूर्ण फिल्म अवघड आहे जरा, पण कुठेतरी मनाच्या संगणकात मी सोमाचं नाव नोंदवलं. त्यानंतर हे जे मी सांगितलं तसं शहरात येणारे लोक हट्टेकट्टे लोक यायचे, त्यांची दैनावस्था. त्यानंतर एक विजय सरोजा परूळकरमुळेच मला बी डी आंदोलनाच्या खूपशा ह्या कळल्या भानगडी, आणि तिथे त्यांनी आंदोलन केलं होतं मोठं बी डी कामगारांनी आणि त्याच्यात या दोघांनी भाग घेतला होता. तर तिथे बायकांची किती परवड असते, बी डी वळणाऱ्या बायकांची वगैरे वगैरे असं ते मला कळलं आणि त्यामुळे ते कुठेतरी माझ्या मनात त्याचा खूप एक हे झाला. त्याच्यानंतर मुंबईमध्ये एकदा, आणि हे सगळं असं एक साठक गेलं तेव्हा कुठे केव्हा अगदी मी सरसावले नाही की आता आपण याच्यावर पटकथा लिहावी, पण हे सगळे मला विषय असे साठत गेले एकमेकांचे जरी नकळत माझ्या असे बसत गेले. माझी एक मैत्रीण सुभाषिणी अली म्हणून, तेव्हा ती ह्याची मुझफ्फर अलीची बायको होती, तर फिल्म मेकर मुझफ्फर अली. तर सुभाषिणी ही कट्टर कॉम्युनिस्ट मार्क्सवादी आणि खूप ती गाळ्यातनं वगैरे जाऊन मजुरांसाठी खूप तिने काम केलं आहे बरं. तर ती मला म्हणाली एकदा माझ्या घरी आली होती आणि माझ्या घराच्या हॉलमध्ये एक चटई होती, ती म्हणाली तुझ्याकडे किती चटई आहे ग. म्हटलं ही आहे आणि का ते. मग म्हणाली म्हणजे ही दुसरी. म्हटलं हो ती तुला लागते का. म्हटलं म्हणजे काय. ती म्हणाली मला दिलीस तर माझ्या गाळ्यात कामाला येईल, नेऊ का मी. म्हटलं गाळ्यात म्हणजे काय. तर ती अशी डाफरली, ती म्हणाली गाळ्यात म्हणजे काय, तुला गाळा माहीत आहे. म्हटलं नाही अगं. गाळा म्हणजे जिथे 40-50 लोक एका खोलीत राहतात डॉर्मिटरीसारखे मजूर किंवा ज्यांना परवडणार नाही एक खोली स्वतःला घ्यायला, असे लोक मिळून मिळून राहतात त्याला गाळा म्हणतात. तुला माहीत नाही गाळा म्हणजे काय, पाहिला नाहीस कधी. नाही म्हटलं मी कशाला गाळा बघते. म्हणाली चल माझ्याबरोबर. तर तिच्याबरोबर मी गेले आणि मी सांगते त्या गाळ्याच्या उंबरठ्यावर मी उभी राहिले आणि माझे डोळे जे वाचलेले ते मला वाटतं 2-1.5 तास तसेच वाचलेलेच होते. कारण अक्षरशः 40 माणसं एका त्या मोठ्याशा थोड्या
हॉलमध्ये कोणी झोपले होते, बरेचसे त्यातले गडी सतरंजा पसरून, सतरंजा कुठल्या चटया पसरून झोपले होते. कोणी दाढी करत होतं, कोणी वर्तमानपत्र वाचत होतं, तिघं चौघं पत्ते खेळत होते, एकजण चहा करत होतं, वेगवेगळे त्यांची कामं चालली होती, एकजण फ्लूट वाजवत होतं, वेगवेगळे असे 40 माणसं काही ना काही काही. आणि मी अवाक झाले बघून, आणि सगळे छान, म्हणजे काही कुठे गर्दी आहे गडबड आहे असं काही वाटत नव्हतं. आणि ती झोपलेल्या माणसांच्या वरनं टांगा टाकून सुभाषिनी भराभर आत गेली, ते पत्ते खेळत होते, त्यांच्याशी बसली. मला म्हणाली ये ना आत, तर मी जरा बुजत बुजत अशी गेले. आणि मग एक जो झोपला होता माणूस तेवढ्यात तो उठला, आणि मग त्याच्याशी तो छान गप्पिष्ट होता, गप्पा मारायला लागले. त्याला म्हटलं तुम्ही कमाल आहे हो, हे 40 माणसाच्या तुम्ही राहता आणि तुम्हाला फक्त एवढी, तो म्हणाला ही आमची जागा बरं का, प्रत्येकाच्या नावाची ही 6 फूट जागा, चटई पसरली ही चटई तुमची, ही जागा तुमची. 8 तास, 9व्या तासाला वेगळा शिफ्टवाला येतो, म्हणतो भिडू उठा आता माझी पाळी, मग तुम्ही उठायचं, गोळा करायची चटई आणि त्याला झोपू द्यायचं. तर अशी म्हणाले आम्हाला फक्त 8 तासी चट, म्हटलं म्हणजे फक्त झोपायपुरती चटई मिळते. तर म्हणतो हो झोपायला मिळते, पण खुशीवर वळायची बात नाही हं. असं तो म्हणाला. हे मी सिनेमात माझ्या वापरलं आहे. आणि मला लोक म्हणाले अगं काय तू संवाद लिहितेस, काय डायलॉग आहे खुशीवर. म्हटलं हा डायलॉग चोरलेला आहे, म्हटलं मी लिहित नाही चांगला, मी चांगली चोरी करते, वाङ्मय चौर्य. तर असं तुम्हाला इतकं भरभरून मिळतं भोवताली, ज्या तुम्ही विषयात असाल, ज्या परिसरात असाल, ज्या विषयामध्ये रमलेले असाल, तो अपवाद तुम्हाला काय काय दोन्ही हातांनी भरभरून देत जातो, फक्त आपण ते स्वीकारत जायचं, घेत जायचं. आणि मला वाटतं असं मी बरंच भोवतालचं आपल्या कामामधनं वापरल्यामुळे त्याला कुठेतरी खरेपणा वाटतो, सच्चेपणा वाटतो. नक्कीच. आणि म्हणून आम्हाला तुमचे सिनेमे खूप आपले वाटतात, कारण ते आमच्या अवतीभोवतीच्या विषयांचे असतात, कदाचित आम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. लेखनाविषयीच आपण बोलतो आहोत, तर तुम्ही आता म्हणालात की गरज पडेल तसंही अनेकदा तुम्ही लिहित गेला, असं वेळप्रसंगी तुम्ही गीतलेखनही केलंय. केलंय. तर त्याविषयी थोडं सांगा ना, म्हणजे गीतलेखन. आता मी तमाशात ना सांगितलं माझ्या लावण्या वगैरे, 13 कबूतर संभालो साजना मेरे महल में आया, आधी रात को मुझे जगाकर गुटरगू गुटरगू मचाया, हे माझ्या लावणीतलं गाणं बरं का, दिल्लीच्या म्हटलं ना मी. पण इथे काय झालं की कुठला सिनेमा साज, म्हणजे माझा शेवटचा म्हणता येईल फीचर फिल्म ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण चित्रपट तसा तो ह्या 2 पार्श्वगायक गायिका भगिनींच्यावर केलेला, आणि तर बरेच त्याच्यावर थोडासा वादंग पण झाला, पण त्या भगिनींच्यावर मी तो सिनेमा लिहिला होता. आणि त्याच्यात एक प्रसंग असा आहे, आणि तो प्रसंग मात्र वास्तवामधनं मी घेतला, हे मी आधीच कबूल करते, कारण ते ह्या दोघींचं चरित्र नाही साजची पटकथा, हे मी वारंवार अनेक पद्धतीने सांगितलं आणि जीव तोडून सांगितलं, पण ते लोकांना काही पटत नाही, तेव्हा आता मी ते सोडून दिलं आहे सांगणं. परंतु तो सिनेमा मग फक्त मला त्या स्फूर्तीदायक ठरल्या, हे कहाणीची पटकथा लिहायला निश्चितपणे या दोघी बहिणींचा मला आदर्श वाटला. आणि मग मात्र त्याला मी पूर्णपणे माझी कलाटणी दिली, म्हणजे त्या बहिणी म्हणजे ह्या दोघी नव्हेतच, फक्त ह्या दोघी पण गातात, अप्रतिम गातात, म्हणजे देवानी त्याला सुंदर स्वर दिलेत. आणि मग त्या प्रेम एकमेकींच्यावर अतिशय मनापासून, आणि कुठेतरी एक मग तेढ, व्यावसायिक तेढ, तेव्हा ती कसं काय ती हे करतात, त्यातनं वर खाली जायचे बरेच प्रसंग येतात वगैरे वगैरे, असं ते मी कथानक लिहिलं. आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग असा आहे की त्या बहिणींचे वडील ते मात्र तेसुद्धा थिएटरमध्ये काम करणारे अत्यंत नावाजलेले असे संगीत नट आहेत. वृंदावन नाव त्यांचं सिनेमात, आणि त्याचं काम रघुवीर यादवने केलं खूप छान. तर हा वृंदावन एकदा, आणि त्याला दारूची नशा असते आणि हाताबाहेर गेलं असतं प्रकरण, आणि तो एकदा संध्याकाळी एका स्नेहाकडे जातो आणि दार ठोठावतो, आणि पाऊस पडत असतो, धुआधार खूप पाऊस पडत असतो, आणि तो दार ठोठावतो, आणि तो शेजारी म्हणतो की कोण आहे काय आहे, तो म्हणतो दादा मला भाऊ 1-5 रुपये दे, मला अतिशय गरज आहे आणि मी परत करेन, तो 5 रुपये दे लवकर. तर तो माणूस रागवतो, म्हणतो अरे काय हे वृंदावन, केवढा तू महान कलाकार आणि तू दारूसाठी लोकांच्या घरी जाऊन भीक मागतोस. तेव्हा हा चवताळतो, म्हणजे त्याचा स्वाभिमान दुखावतो. तो म्हणतो काय म्हणालास, भीक उभारा ऐक.
आणि तो गातो आणि त्या पावसात तो काय गातो गाणं, बाप रे, तो असं खातो ते आभाळाला स्वर भिडतील असं गाणं म्हणतो. आणि ते गाणं झाल्यावर म्हणतो आता बिदागी कमावलेत, आणि मग ते 5 रुपये घेऊन तो जातो. तर ही खरी हकीकत आहे म्हणतात. आणि ही विश्राम बेडेकरांच्या 1 झाड 2 पक्षी मध्ये ही हकीकत आहे. ती मी वापरली मात्र जशीच्या तशी, आणि ते वृंदावनी अतिशय सुंदर हे केलं. बरं, आता ह्या सिनेमाच्या गाण्यांचं, सिनेमा पार्श्वगायिकांच्या जीवनावर दोघींच्या, तेव्हा गाणी तर हवीतच, अर्थातच. तेव्हा मी असं ठरवलं होतं की सिनेमातली गाणी तेव्हा एकच आपण संगीत दिग्दर्शक नाही घ्यायचा, 4 वेगवेगळे संगीत दिग्दर्शक घ्यायचे, म्हणजे त्या गाण्याला संगीताला पण वेगवेगळेपणा येईल. नाही तर सगळा तोच, किती प्रयत्न केला तरी तोच पणा थोडासा येत राहणार. त्याप्रमाणे मग मी यशवंत देव आणि राजकमल आणि भूपेन हजारिका आणि अर्थात प्रमुख संगीत दिग्दर्शक झाकीर हुसेन तबलावाद ते होते. तर हे सगळे होते आणि झाकीरनी उमदेपणाने मान्य केलं 4 जणांबरोबर करायचं. फक्त संगीत दिग्दर्शक मुख्य झाकीर हुसेन आणि हे सगळे पाहुणे कलाकार, पाहुणे संगीतकार, म्हणून आम्ही ती छान एक हे क्लिप्ती काढली. तर ते झालं. आणि त्यात हे गाणं लिहायचं जावेदना खूप आकर्षण होतं, कारण हे अगदी वेगळं ठरणार होतं. बाकी त्यांनी खूप सुंदर गाणी लिहिली, आल्या आल्याच त्यांनी लिहून काढली. त्यात छोट्या 2 मुली असतात, त्यांचं एक की संगीत म्हणजे काय, संगीत सगळीकडे भरलेलं असतं, फक्त बाजाच्या पेटीत नाही तर ते हवेत भरलं असतं, ते झाडात भरलं असतं, पानापुरात सूर्याच्या किरणात वगैरे वगैरे, असं फार गोड गाणं लिहिलं त्यांनी. आणि बाकी प्रेमगीतं पण होती की रात ढलने लगी बुझ गए है दिए, राह तकती हूँ मैं जाने किसके लिए, हे सुद्धा गाणं खूप अशी सुंदर गाणी त्यांनी 4-5 लिहिली. पण हे गाणं लिहायचं होतं आणि ह्या गाण्यासाठी मी यशवंत देवांना विचारणा केली, कारण नाना म्हणजे यशवंत देव म्हणजे आपल्या मराठी संगीताचे आणि शास्त्रीय संगीताचे अगदी गाढे विद्वान, तेव्हा ते ह्या गाण्याला खूप छान न्याय देतील असं अर्थातच मला वाटलं. आणि जावेद म्हणाले हो मी लिहितो गाणं, मला खूप आवडेल, कारण ह्याच्यामध्ये उर्दू माझे नेहमीचा प्रकार जो असतो, शायरी वगैरे नसेल, हे अगदी अभिजात असं मातीत न आलेलं असं गाणं वाटलं पाहिजे वगैरे. आणि मग झालं, तेव्हा नंतर ते गाणं काही झालं नाही लिहून, आणि मी मधनं टुमणं लावत असे, जावेदजी गाणे का क्या हुआ, ते म्हणजे हां हां दे दूंगा. ते जरासे नाराज व्हायला लागले सारखं मी टुमणं लावल्यामुळे. आणि मग नानांना एकदम कुठे परदेशी का कुठेतरी बाहेर जावं लागलं, ते म्हणाले सई लवकर तर तू मला ते गाणं दे, नाहीतर काही खरं नाही, मला तर जायला लागणार, गतं 10 दिवस उरले तर कधी. मग आम्ही म्हटलं, मग मी जावेदनं म्हटलं असं असं त्यांना जायचं, तर अमुक दिवशी चालेल का, ठरवूया का, बरं ठीक आहे म्हणाले. तेव्हा मग नानांनी दिवस ठरल्यावर ताबडतोब सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती या दोघांना ठरवून टाकलं, स्टुडिओ बुक केला, वाजवणारे सगळे वादक ठरवले वगैरे. आणि ते म्हणाले तर गाणं आण ते म्हटलं. आणि मग रोज मी म्हटलं जावेदना की असंच ठरलं आहे, आता शनिवारी का काय जो वार असेल ते गाणं पाहिजे, हो हो म्हणाले. पण तरी काही नाही गाणं, मग आम्ही माझी अगदी अक्षरशः तुमची हवाच नाहीशी झाली, म्हटलं तर काय करूया. दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग व्हायचं होतं, आणि मी गेले बघायला की जावेदना आता शेवटचा आता जरी भांडाभांडीचा प्रसंग आला तरी हरकत नाही, पण गेले तर मला कळलं जावेद खंडाळ्याला गेलेत कोणा प्रोड्युसरबरोबर. अरे हे देवा, आणि ते 2 दिवसांनी येणार, आता काय करणार. मग मी नानानं म्हटलं, आता नाना म्हणाले आता शक्य नाही, मी या सगळ्यांच्या तारखा घेतल्या आहेत तर काय करायचं. म्हटलं नाना कधी हवं आहे तुम्हाला गाणं, ते म्हणाले उद्या सकाळी, उद्या दुपारी आपलं रेकॉर्डिंग आहे, तेव्हा तू मला जरी 9 वाजेपर्यंत हातात पडलं गाणं तरी मी काहीतरी करू शकेन एवढा मला आत्मविश्वास आहे. ठीक आहे म्हटलं, गाणं पडेल तुमच्या हातात. आणि त्या रात्री मी झोपले नाही, आणि मग मी लिहिलं ते गाणं आणि हां लिहिलं. आणि मला वाटत बादल घुमड आहे घनगरजत उत्पात प्रलय का प्यासा क्यू मनमोर, कारण तो त्याला हे असतं ना प्यायची तहान, प्यासा क्यू मनमोर बादल घुमड आहे. अशा आणि त्या गाण्याच्या 2 आवृत्त्या असतात बरं का. नंतर त्यांची मुलगी पुढे सेशेल्समध्ये मोठा एक संगीत सोहळा होतो तेव्हा त्याच गाण्याची ती आनंदी वृत्ती गाते, बादल गरज अब मौन भये.
असं काही काय, तर ते ही दोन्ही गाणी आणि लिहिली मी आणि त्याला दिले, ते म्हणलं वा छान आहेत की ग, तर म्हटलं थँक्यू, तकारा द्या संगीत. आणि अप्रतिम संगीत त्यांनी दिलं, आणि काय खरोखर त्या साजमधलं ते अतिशय गाणं अत्यंत सुंदर झालं आहे. म्हणजे त्याचं संगीत, त्याची पेशगी यांनी केलेली, आणि त्या दोन छोट्या मुली झोपेतनं उठतात आणि त्या येऊन बघतात, पाऊस कोसळतो आणि वडील आपले पावसात गात आहेत वगैरे, एकूणच तो खूपच रोमहर्षक प्रसंग आहे. आणि मात्र जावेद खूप रागवले आणि आल्यावर म्हणाले की हे कोणी लिहिलं, हां गाणं रेकॉर्ड झालं, ते म्हणाले कोणी लिहिलं, सईने लिहिलं. मग तिला म्हणावं बाकी सगळी गाणी तूच लिही, म्हटलं पण ती ते लिहून झाली आहेत. आणि त्यांना गंमत म्हणजे त्यावर्षी साहसचं संगीत लेखनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला जावेदना, पण त्यांनी मला एका अक्षराने नाही म्हटलं की बाई मला पुरस्कार मिळाला, मी लिहिली छान गाणी, पण एक खारीचा वाटा तुमचा आहे त्याच्यात, हे काही मला त्यांनी नाही म्हटलं, ठीक आहे. पण तुमच्याकडे इतकं हे स्फुरण आहे म्हणजे गीतकाराचं, कवीचं म्हणा, तर मग आपण असं लिहावं असं कधी वाटलं नाही? नाही नाही, तो माझा पिंड नाही म्हणा, असं अडचण आली तर मी काहीतरी उठून लिहिते, पण माझा विशेष काही उगीच बसून आपल्या कविता लिहिणं हा माझा पिंड नाही, कवी मन नाही म्हणा. बरं, आपण मगाशी ज्या विषयाचा सुतोवाच केलं होतं हो, की मी कान पकडायचे, हा पकडते करा इकडे कान. सईते, आज तुम्ही या सगळ्या आठवणी सांगताय, खर तर सयच एका बाजूला आठवत आहे आणि यामध्ये या तुम्ही इतक्या छान पद्धतीने ती गुंफण सगळी झालेली आहे, म्हणजे म्हटलं तर ती कालखंडानुसार नाहीये, पण तरी सुद्धा तुमचा अख्खा प्रवास त्यामध्ये उलगडतो आणि कितीतरी खर तर कला विश्वाचाही फार मोठा पट त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तर सैल कसं घडलं, काय या पुस्तकाविषयी सांगा. सैल कसं घडलं सांगते, असं खूप दिवस डोक्यात होतं की एकदा काहीतरी लिहावं आपल्या एकूण कामगिरीविषयी. बरं, खरं तर खूप वर्षांपासून, खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं की एकदा आपण काय काय उद्योग केलेत त्याचा लेखाजोखा लिहून ठेवावा म्हणून, पण अर्थात ते काही घडत नसे, उद्या करू परवा करू म्हणून ते राहून जाईल. पण मग एक दिवशी लोकसत्ताकडून फोन आला रवींद्र पाथरे यांचा की गिरीश कुबेरांना भेटायचं आहे तुम्हाला, तर कधी भेटता. म्हटलं आनंदाने म्हटलं केव्हाही भेटूया, आणि त्याप्रमाणे माझ्या क्लबमध्ये, यॉट क्लबमध्ये आम्ही तिघंजणं भेटलो. आणि त्यांचा असा प्रस्ताव होता की माझ्या कला कारकिर्दीचा संपूर्ण इतिहास लिहावा आणि लोकसत्तेमध्ये तो क्रमशः प्रसिद्ध व्हावा. तर म्हणजे जे मी योजलं होतं मनात, आणि नुसतंच योजलं होतं, काही त्याबद्दल केलं नव्हतं, ते चक्क हे आता मला सांगत होते. त्यामुळे मी खूपच सुखावले आणि क्षणाचाही विलंब न घेता म्हटलं की अगदी अवश्य मला खूप आवडेल असं करायला, आणि मग ठरलं आणि मी त्याप्रमाणे मग लिहायला लागले. आणि अर्थातच माझी सुरुवात माझ्या लहानपणापासून आणि माझ्यावर घडवलेल्या आई आणि आप्पांच्या संस्कारांपासून झाली. आणि सय आता इंग्रजीतही आलं हो, आणि मराठीतही त्याचं खूप स्वागत झालं, पाच आवृत्त्या झाल्या, आता सहावी आवृत्ती झाली. हां, खूप खूप अप्रतिम, म्हणजे माझ्या मराठी प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, केलेलं आहे माझ्या सिनेमावर, नाटकावर केलं आहे, आणि आता माझ्या पुस्तकावर पण केलं आहे. मला, मी खरोखर गदगद आहे, काय म्हणावं, कशी परतफेड करावी कळत नाही, कदाचित काम थोडंसं करत राहिले तर ती परतफेड होईल आपोआप. तर हे मराठी तितकं छान त्याचं स्वागत झालं म्हटल्यावर इंग्रजीमध्ये करावं म्हणून विचार आला, आणि अर्थात दुसऱ्या कोणाला विचारणं संभाव्यच नव्हतं, कारण मी स्वतः इंग्लिश पण लिहिते, भाषांतरित नाही केलं म्हणता येणार, कारण मी ते स्वतंत्रपणे लिहिलं, त्यामुळे अ पॅचवर क्विल्ट हे त्या इंग्रजी पुस्तकाचं नाव. हे अक्षरशः भाषांतर नाही आहे सयचं, परंतु विषय तोच आहे, म्हणजे काय की माझा कला प्रवास, तेव्हा अर्थातच साम्य असणारच. आणि त्याचं नाव असं ठेवलं, अ पॅचवर क्विल्ट, कारण ठिगळं ठिगळं जोडून केलेली गोधडी, असं त्या पॅचवर क्विल्टचा अर्थ. आणि ठिगळं ठिगळं का, तर आई मला नेहमी रागवायची, तिला हे माझं आज टेलिव्हिजन, उद्या रेडिओ, परवा नाटक, तेरवा सिनेमा, हे अजिबात आवडायचं नाही. ती म्हणायची तू एक कशावर तरी लक्ष केंद्रित करणं हे काय, आज हे उद्या ते उद्या ते, एक ना धड भाराभर चिंध्या. तर अशा मी चिंध्या जमवत गेले आणि त्या चिंध्यांचं मग हे छानसे एक काय म्हणायचं, कोलाज गोधडी, कोलाज गोधडी बनवली.
तुम्ही एका पुस्तकाचा अनुवादही केलात आणि हां नसीर नसीरच्या पुस्तकाचा, आणि ते करायला खूप मला मजा आली, हां खूपच मजा आली. आणि त्यांनी म्हणे अट घातली होती प्रकाशकांना की सईनी हे जर केलं तरच तुम्ही हे घेऊ शकता भाषांतर करायला, तर त्याप्रमाणे मग सईनी ते घेतलं करायला आणि खूप मला मजा आली. पण सुरुवातीला असं मला ते भाषांतर जेव्हा करायला लागले तेव्हा जाणवू लागलं की हे काहीतरी कुठेतरी चुकत आहे, गणित चुकत आहे. आणि मग मी वाचलं मी जे केलं होतं 3-4 पानं आणि मग माझ्या लक्षात आलं की हे मी सई म्हणूनच लिहिते. मग मी स्वतःला विसरले आणि त्यातल्या त्यात प्रयत्न केला की नसीरनी ज्या पद्धतीने ज्या बेदरकारपणे लिहिलं आहे ज्या शैलीमध्ये लिहिलं आहे ती थोडीशी मराठीत आणण्याचा मी प्रयत्न केला. म्हणजे त्याच्या लिखाणात बरेचसे शिव्या किंवा असे शब्द आहेत तर मी सुद्धा म्हणजे चायना तर कमालच झाली वगैरे असं काय काय लिहिलं आणि जे मी सई म्हणून कधीच लिहिलं नसतं पण नसीर म्हणून मी ते लिहिलं आणि त्यामुळे मग ते कुठेतरी त्या भाषांतरामध्ये एक सच्चेपणा आला असं मला वाटतं. पण ते करायला खूप मजा आली. मराठी माणूस असं म्हटलं की जरा हिंदी इंग्रजीला बिचकतो अशी एक आपल्याकडे हे आहे. पण तुमच्या बाबतीत बहुभाषिक तुम्हाला वातावरण लहानपणापासून मिळाल्यामुळे ही अडचण आली नाही का काय झालं? नाही बरोबर आहे. मला म्हणजे इंग्रजी तर लहानपण ऑस्ट्रेलियात गेल्यामुळे मला मराठी विसरते की काय अशी भीती निर्माण झाली होती. पण आमच्या घरी दंडक होता की घरी मराठीच बोलायचं त्यामुळे आप्पा आई आणि मी मराठीतच बोलत असू आणि शाळेत आणि बाकी सगळी दोस्त मंडळी बाकी सगळंच इंग्रजी त्यामुळे ते दोन. आणि पुढे पॅरिसला गेल्यावर आणि पप्पा माझे म्हणजे मला खूप उशिरा भेटले मी त्याला पप्पाच म्हणत असे अरे तुरे कारण मला अहो केल्यावर एकदा रागवला होता. तो म्हणाला मी परकाय का मला अहो काय म्हणतेस कारण फ्रेंचमध्ये सुद्धा आपल्यासारखं तू आणि तुम्ही असतं फक्त त्यांच्याकडे वडीलसुद्धा तितकेच जवळ मानतात. आई आपण आईला अगं म्हणतो वडिलांना अहो म्हणतो पण ते मी त्या पद्धतीने त्यांना अहो करायला गेले तेव्हा ते रागवले मला. ते भेटले तेव्हा अर्थातच मग त्यांच्याशी फ्रेंचमध्ये बोलायला लागलं आणि माझी एक सावत्र बहीण आहे फ्रान्समध्ये मरीना म्हणून तर ती तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा ती 8 वर्षाची होती तेव्हा तिने फ्रेंच मला शिकवायची मक्तेदारी घेतली आणि रोज आमचा 1 तास 1.5 तास त्यांच्या बागेमध्ये फ्रेंच क्लास चालत असे आणि ती छान अगदी मास्तरणीसारखी मला रागवायची वगैरे मला होमवर्क द्यायची वगैरे. तर असं माझं फ्रेंच पॅरिसला राहून झालं. अगदी उत्तम नाही झालं पण बऱ्यापैकी. असं तर ह्या भाषा आणि संस्कृतची ओळख होतीच आधीपासनं तेव्हा तो एक भयंकर. आणि हिंदी तर काय आपली आणि माझं लहानपण थोडंसं लखनौमध्ये गेलं. आप्पा तेव्हा लखनौला व्हाईस चॅन्सलर होते आणि अगदी लहानपण त्यामुळे ती तिथली नजाकत म्हणतात ती कुठेतरी भाषेमध्ये शिरली आणि त्यामुळे मला ती पण भाषा फार गोड वाटते हिंदुस्थानी भाषा. तर त्या त्या भाषेतलं हे सौंदर्य टिपणं हो हो केवढा आनंद आहे केवढा प्रचंड आनंद आहे. आणि त्या भाषा निर्मळ राहाव्या अशी माझी फार इच्छा असते. म्हणजे मराठी तर मराठी हिंदी तर हिंदी इंग्लिश तर इंग्लिश पण दुर्दैवाचं तसं होत नाही. मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की तुम्ही आमचा कान धरू शकता या गोष्टीसाठी तर सध्या सामाजिक माध्यमातून लोक अनेकदा व्यक्त होऊ लागलेत ही एका बाजूला खूप चांगली गोष्ट आहे पण ती होताना सार्वजनिक ज्या पद्धतीची मराठी वापरणं अपेक्षित असतं तसं होताना आजूबाजूला घडत नाही यावरती तुम्ही जाहीर टीकाही केलेली आहे याआधी. तर नेमकं काय करावं म्हणजे आमच्या पिढीला पडणारा कदाचित एक प्रश्न असा आहे की फार पुस्तकी तर बोलायचं नाहीये आणि पण ते कॅज्युअल वाटलं पाहिजे पण ते त्याची पातळी सोडून घसरत आहे का म्हणजे हा सगळ्या या विषयाकडे तुम्ही कसं बघता किंवा तुम्ही काय सांगाल? मला काय वाटतं की मी लहानपणापासून इंग्रजी मराठी दोन्ही जवळनं अगदी बोलले भाषा आणि मला असं वाटतं की अगदी टेबल स्टेशन वगैरे जे शब्द आहेत ते आपण स्वीकारायलाच पाहिजेत कारण ते आता रूढ झाले आहेत खूप. जस्ट आले जस्ट गेले अरे बाप रे हे असे जे शब्द येतात ना ते ऐकले की मला वाटतं हे शहर सोडून कुठेतरी वाळवंटात निघून जावं नको हे ऐकायला. आणि आता हे आणि फ्रेश झाले फ्रेश होऊन या अरे काय फ्रेश कसलं होऊन या काय. आणि सगळ्यात म्हणजे रस्त्यांनी पहा पुण्या मुंबईसारख्या शहरात एकही पाटी बाळबोध मराठीमध्ये दिसणार नाही. फक्त ह्याला अपवाद एक लाडू सम्राट ही पाटी मला फार आवडायची दादरमध्ये पण ते सुद्धा अलीकडे दिसत नाही. तर जिकडे तिकडे म्हणजे मग तो टेलर असू दे नाही तर रिफ्रेशमेंट असू दे नाही तर स्नॅक्स असू दे सगळं टॉईज असू दे हां
सगळीकडे अरे आपल्याकडे काही शब्द नाही आहेत का, शब्दांची भीक आहे का आपल्याकडे, हे सगळे. आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे काय की स्वतःला अत्यंत शहाणे समजणारे शॉपी म्हणून अलीकडे प्रकार आला आहे. हे म्हणजे इतकं चुकीचं आहे की इंग्रजी शब्द जरी डबल पी डबल ई असला तरी त्याचा उच्चार शॉप असाच आहे. शॉपी असं कोणताही इंग्रज म्हणणार नाही. तेव्हा हा अडाणीपणाचा आपल्या प्रदर्शन शॉपी करून लावतात ते पाहिलं की मला हसावं का रडावं का त्या दुकानासमोर लोटांगण घालावं कळत नाही. खरोखर असंही इतकं दुर्दैव वाटतं की का तुम्ही असं करता. याचं कारण असं की आपल्याला स्वाभिमान नाही भाषेचा, हेच मुळाशी कारण आहे. आता पहा ना, सिनेमाची नाटकांची नावंसुद्धा धडाधड इंग्लिशमध्ये यायला लागलीत. हां, की मराठी शब्द संपले का सगळे. ह्याला काहीही उपदेश करण्यात अर्थ नाही आहे, कारण हे स्वतःच वाटायला पाहिजे. स्वाभिमान हा काही शिकवून कोणाला येत नाही. तो तुमच्यात उपजत असला, तुम्हाला भाषेबद्दल प्रेम असलं, तुम्हाला स्वतःच्या भाषेची पर्वा असती, तर तुम्ही तिची जपणूक कराल आणि तिच्याकडे असं दुर्लक्ष करणार नाही असं मला वाटतं. आणि ह्याच्यात काहीही तुमचा भाव वधारत नाही. इंग्रजी चार शब्दमध्ये पेरले की तुम्हाला मी असं माझ्याशी असे जे जस्टवाले येतात ना लोक बोलायला, त्यांना म्हणते ओके टॉक टू मी इन इंग्लिश नाउ फॉर द नेक्स्ट 5 मिनिट्स वी विल नॉट स्पीक अ सिंगल वर्ड ऑफ मराठी, इज दॅट राईट? मग बोबडी बोलते, मग कशाला बोलतात, मग नाही नाही करतात. मग म्हटलं का तुम्ही मध्ये इंग्रजी बोलता? इंग्रजी बोलता तुम्ही दोन्ही भाषांचे दिंडवडे काढता. हां, त्या इंग्रजीला बिचारीला राहू दे ना, चांगली सुंदर भाषा आहे, राहू दे, तिचा मान राखा आणि आपल्या भाषेचा सन्मान करा. एनिवे, हे मी बडबड बडबड करते. आणि मला आठवतं की मी जेव्हा लहान होते तेव्हा अप्पा असेच मस्त या शब्दावरनं खूप रागवायचे. त्यांना मस्त म्हटलं की फार राग, की मस्त याचा अर्थ माहिती आहे का, मस्त काय आहे, हे मस्त आहे, ते म्हणजे चुकीचं आहे वगैरे वगैरे. तेव्हा मी ठरवायची की आपण म्हातारं झाल्यावर असं नाही, आपण रागवायचं नाही. आणि आता नेमकं तेच मी करते. नाही नाही, पण तुम्ही म्हणताय त्यात खूप तथ्य आहे आणि यासाठी जाग होण्याची गरज आहे. ते एक विचार मंथन जाग होईल तेव्हा होईल आपला समाज, तर बघूया काय होतंय. नक्कीच, पण तुमच्यासारख्या ज्येष्ठांकडून जेव्हा हा मुद्दा येतो समोर तेव्हा नक्कीच आमची पिढी कुठेतरी एक ती टोचणी तर लागते. आपण त्याबाबतीत काही विचार करूया, या प्रक्रियेला तर सुरुवात होते. तुम्ही अलीकडे मराठी भाषेवरतीच एक फार सुंदर काव्य लिहिलं, छोटीशी कविता एक लिहिली, हेच अगदी उद्वेग झाला. मी एक कविता लिहिली, दाखवू का म्हणून? हो जरूर, मला वाटतं आपण या कवितेनीच आजच्या आपल्या गप्पांची सांगता करूया. अतिशय उत्तम, बेस्ट. बर, एक खंत. मराठी माझी मायबोली, आत्ता आत्ता तर होती, न सांगता न सवरता अचानक कशी गायब झाली. अगं ही काय समोर तुझ्या, ओळखलं नाहीस ना? कशी ओळखणार, काय ही तुझी दैना? उसवलेले टाके, विटलेला रंग, काय हा तुझा वेश? ठिगळं लावलेली लखतरं, आता एवढंच राहिलंय शेष. केवढा तुला मान होता, केवढा होता ग तोरा, पिढ्यांपिढ्यांची लाभली होती थोर परंपरा. होता ज्ञानबा तुकयाचा नित्य वरद हस्त, कसे फिरले वासे झाली पंढरी उद्ध्वस्त. गुणाची माझी माय बोली, अमृता पैजे जिंकली, हाय अचानक दृष्ट लागली, दुष्ट मक्षिका शिंकून गेली. पण झालं तरी काय, कशी बसली खोट, अगं काय सांगू तुला दुःख माझं, आपलेच दात आणि आपलेच ओठ. लेकरांना झालं प्यार लोकांघरचं खरकट, लेकरांना झालं प्यार लोकांघरचं खरकट, आपल्या माझघरात साठली धूळ, लोंबू लागली कोळीष्टक. शब्दरूपी हिरे मोती ओघळले निखळले, लाखा मोलाचे भांडार रिते कवडी मोल झाले. डावा उजवा दोघे बापडे दिशा हरवून बसले, डावा उजवा दोघे बापडे दिशा हरवून बसले, लेफ्ट राईटच्या तालावर आता मराठी गडी चाले. गेले सगळे सोबती हद्दपार, गेले सगळे सोबती हद्दपार, आणि मी ही अशी लंगडी. एनिवे नॉट टू वरी, मिळाली मला विलायती कुबडी. हां, तर मायबोलीची मम्मी झाली, मायबोलीची मम्मी झाली. हा हंत हंत काळाचा महिमा बरं, नका करू खंत. झालं गेलं गँजीजला मिळालं, झालं गेलं गँजीजला मिळालं, आता कशाला उगाच टेन्शन, जस्ट नका घेऊ टेन्शन. वर्षातून एकदा
करतोच की आपण मराठी दिवस सेलिब्रेशन.